हॅलो, माझं ऐकायला येते का? हॅलो मी झालं वाटतं सुरू हॅलो झालं हॅलो, सुरू तुम्ही आता करू शकता सुरू। ओके। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, नमस्कार। सिंधुजन अकॅडमी पुणे या संस्थेमार्फत ऐतिहासिक व सांस्कृतिक विषयाचे जे संशोधन होत आहे, नवसंशोधन होत आहे, ते संशोधन अतिशय प्रशंसनीय मार्गाने चालू आहे, त्याबद्दल सिंधुजन अकॅडमी यांचे मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो। मित्रहो, सध्याच्या परिस्थितीमध्ये कोविड-19 लॉकडाऊन पिरियड सुरू आहे। या लॉकडाऊन पिरियडमध्ये सिंधुजन अकॅडमी यांच्या वतीनं होणारे जे नवसंशोधन आहे त्याच्यामध्ये खंड पडू नये, त्यामुळे सिंधुजन अकॅडमीने एक ऑनलाईन रिसर्च, ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित केली आहे। निश्चितच ही बाब अतिशय प्रशंसनीय आहे, त्यामुळे सिंधुजन अकॅडमी त्यांचे अध्यक्ष श्री सुजितजी शिंदे आणि त्यांचे सहकारी यांचे मी अभिनंदन करतो। आजचा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस या पर्वावर मला त्यांनी संग्रहालय परिचय संग्रहालय शास्त्राचा या विषयावर व्याख्यान देण्यास आमंत्रित केले, त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा अभिनंदन करतो। मित्र, परिचय संग्रहालय शास्त्राचा यापूर्वी मी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस या संदर्भामध्ये थोडं आपलं अवेअरनेस किंवा याच्याबद्दल थोडं दोन शब्द सांगू इच्छितो, ते याप्रमाणे। जगामध्ये दुसरं महायुद्ध संपलं आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हानी मोठ्या प्रमाणावर झाले, त्यामुळे जगातल्या बहुतांशी देशांनी असं ठरवलं की एक अशी एक मध्यवर्ती संघटना असायला पाहिजे ज्यावर काहीतरी ट्रीटी, नियम, कायदे असायला पाहिजे जे काही देशांना, जवळपास सर्वच देशांना ते बंधनकारक असेल। त्या दृष्टीनं UNO ही एक मोठी संघटना स्थापन करण्यात आली। या संघटनेचे चार विंग आहेत, एक युनेस्को, दुसरं युनिसेफ, तिसरं हु आणि चौथं इंटरनॅशनल जस्टिस। तर आपला हा कल्चरल जो विषय आहे तो विषय युनेस्कोला रिलेटेड आहे। या युनेस्कोचे काही उद्दिष्ट, ते उद्दिष्ट असे की संग्रहालय आणि कल्चर यांचं संरक्षण जतन करणे, हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स आणि साईट्स यांचं जतन आणि संवर्धन करणे, नॅचरल सायन्स, जे काही नॅचरल भाग आहे किंवा नेचरशी संबंधित आहे त्यांचं जतन आणि संवर्धन करणे, आणि चौथं एज्युकेशन। तर या प्रत्येक चारही गोष्टीला अनुसरून युनेस्कोला एक फीडिंग द्यायचं असतं, एक मार्गदर्शक तत्त्व सांगायचे असते, सल्ला द्यायचा असतो। त्यासाठी युनेस्कोच्याच अंतर्गतमध्ये एक आयकॉम नावाची एक संस्था स्थापन झाली।
ही आयकॉम नावाची संस्था 1946 स्थापन झाली. आयकॉम म्हणजे इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम्स. आता ह्या आयकॉमचं उद्दिष्ट काय? तर आयकॉमचं उद्दिष्ट असं की संग्रहालय आणि कल्चर. आता संग्रहालयामध्ये दोन प्रकारचे, एक हेरिटेज असतं, एक टँजिबल इनटँजिबल आणि कल्चर. याच्या संदर्भामध्ये युनेस्कोला मार्गदर्शन करणे, सल्ला देणे हे एक महत्त्वाचं काम, त्याच्यासाठी आयकॉम काम करते. आता हे आयकॉम संग्रहालयाच्या दृष्टिकोनातून जे जे काही जगामध्ये देश आहेत त्या देशांचं जे कल्चरल हेरिटेज आहे, तो कल्चरल हेरिटेजचं अवेअरनेस, त्या कल्चरल हेरिटेजची माहिती संग्रहालयामार्फत लोकांना देणे, जागतिक स्तरावर लोकांना देणे हे त्याचं मेन उद्दिष्ट. आणि त्यानंतर 1977 साली त्यांनी एक डिक्लेरेशन केलं. ते डिक्लेरेशन असं की 18 मे हा दिवस त्यांचा डिक्लेरेशनचा होता, आणि या दिवशी त्यांनी असं ठरवलं की या दिवशी संग्रहालय दिवस म्हणून पाळायचा, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. आणि ह्या आंतरराष्ट्रीय संग्रहालयाच्या दिवशी खूप ॲक्टिव्हिटी, ज्याला रिलेटेड टू द म्युझियम अशा करायच्या, आणि या ॲक्टिव्हिटीनुसार जनतेला जागतिक लेवलवर एक अवेअरनेस आणायचा. तर हे जे डिक्लेरेशन झालं होतं ते 1977 18 मेला झालं होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस हा 18 मेला आपण साजरा करतो. तर मित्र हो, आज योग असा याच आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आणि त्याच दिवशी परिचय संग्रहालय शास्त्राचा हा माझा लेक्चर सिंधू जन अकॅडमी यांनी आयोजित केला, हा एक अत्यंत महत्त्वाचा योगायोग म्हणावा लागेल. मित्र, एक कोणतीही एक इन्स्टिट्यूशन घेतली, संग्रहालय असू द्या किंवा अजून काही असू द्या, तर पहिले त्या गोष्टीला एक त्याची डेफिनेशन असते. व्हॉट इज मीन बाय म्युझियम किंवा एखादी संस्था, हे म्हणजे काय, संग्रहालय म्हणजे काय, तर त्याच्या काही व्याख्या आहेत. त्या व्याख्या मी तुम्हाला, व्याख्या जास्त आहे त्यामुळे मी असं सांगता येणार नाही, त्या मी तुम्हाला वाचून दाखवतो. एक काहींच्या मते म्युझियम इज अ मिरर व्हिच रिफ्लेक्ट्स द एन्शियंट कल्चरल ग्लोरी अ नेशन, अँड इट इज इन द म्युझियम दॅट्स टुडे मॅट्रेस इज एस्टरडे अँड स्टिअर फॉर अ बेटर टुमॉरो. काहींच्या मते म्युझियम इज अ कल्चरल सेंटर व्हिच एज्युकेट पीपल अबाउट देअर कल्चरल हेरिटेज. त्यानंतर तिसरी अशी एक व्याख्या आहे, म्युझियम इज अ प्लेस व्हेअर अवर टोटल हेरिटेज इज प्रिझर्व एक्झिबिटेड रिसर्च अपॉन अँड प्रोपगेट विथ होमेज टू द गॉड अँड गॉडेसेस ऑफ नॉलेज. अशा अनेक व्याख्या आहेत, परंतु याच्यामध्ये दोन व्याख्या अशा आहेत ज्या म्युझियम असोसिएशन ऑफ इंडिया, एक म्युझियम असोसिएशन ऑफ इंडिया भारताच्या लेवलवरसुद्धा काम करते, आणि एक युनेस्कोची एक डेफिनेशन आलेली आहे. तर ह्या महत्त्वाच्या व्याख्या आहेत, त्या मी तुम्हाला वाचून दाखवतो. पहिले म्युझियम असोसिएशन ऑफ इंडियाची ज्यांनी डिक्लेअर केलं ती व्याख्या, अ म्युझियम इट इज अन इन्स्टिट्यूशन व्हिच कलेक्ट्स डॉक्युमेंट्स प्रिझर्व एक्झिबिट्स अँड इंटरप्रिट्स मटेरियल एव्हिडन्स अँड असोसिएट इन्फॉर्मेशन फॉर द पब्लिक बेनिफिट्स. आणि दुसरी एक युनेस्कोनं एक त्यांची एक रिलीज केलेली एक डेफिनेशन आहे, ती डेफिनेशन अशी, म्युझियम इज अ मीडियम ऑफ लॉंग लाईफ एज्युकेशन थ्रू व्हिच अँड अवेअरनेस ऑफ द सोशल इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल आस्पेक्ट्स ऑफ सायंटिफिक टेक्नॉलॉजिकल अँड एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट कूड बी क्रिएटेड. तर या पद्धतीच्या व्याख्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. कोणता एक विषय असू द्या, कोणती एक इन्स्टिट्यूशन असू द्या, त्याची एक व्याख्या असते, त्या पद्धतीच्या संग्रहालयाच्यासुद्धा व्याख्या आहे, अत्यंत महत्त्वाच्या व्याख्या आहे. ह्या महत्त्वाच्या व्याख्या मी तुम्हाला वाचून सांगितलेल्या आहे. मित्र, कोणतंही एक
विषय असू द्या, त्याला एक प्राचीनत्वसुद्धा असतं. कधीपासून ते क्रिएट झालं, काय त्याची हिस्ट्री होती, कोणती एखादी वस्तू सहजासहजी होत नाही. आणि आपण कल्चरल इतिहास, आर्किओलॉजी यांची जी माणसं आहोत, त्यांच्या विद्याशाखेचे जे विद्यार्थी आहोत, आपल्याला शोधण्याचं काम अत्यंत महत्त्वाचं असतं की याचं अँशियंटनेस कुठेपर्यंत जातं, याचं प्राचीनत्व काय. तर म्युझियम या शास्त्राचंसुद्धा एक प्राचीनत्व आहे. ते प्राचीनत्व मी तुम्हाला सांगतो. हा जो शब्द आहे म्युझियन, या शब्दापासून, हा ग्रीक वर्ड आहे आणि या ग्रीक वर्डापासून म्युझियम हा शब्द आला आहे. आता म्युझियम ग्रीक मायथॉलॉजीमध्ये म्युझियम हे म्युझेस या देवतेचं मंदिर. तर म्युझेस कोण? तर म्युझेस ह्या एक गॉडेसेस आहेत, यांचा एक समूह आहे. आणि या गॉडेसेस रिप्रेझेंट करतं कला, नाटक, ललित कला, परफॉर्मन्स आर्ट, ट्रॅजेडी, कॉमेडी, ह्या सगळ्या गोष्टी आणि विशेष नृत्य वगैरे ज्या परफॉर्मिंग आर्ट्स मी तुम्हाला सांगितलं. याचं एक लॉर्ड एल्जिन नावाचे एक आर्किओलॉजिस्ट होते, त्यांनी ग्रीकमध्ये अथेन शहरामध्ये अथेना नावाच्या एका देवीच्या मंदिरामध्ये एक्सप्लोरेशन केलं आणि त्या एक्सप्लोरेशनमध्ये त्यांना असं आढळलं भरपूर साऱ्या मूर्त्या, एक आपण ज्याला म्हणतो कला सादर करण्याची इन्स्ट्रुमेंट, हे सगळे त्यांना तिथं दिसले. आणि एक सगळं एक असं एक कन्क्लुजन झालं की अथेना ही सुद्धा एक त्या कलेची देवता म्हणून तिथे त्यांना ते आढळलं. आणि ते असं समजायला हरकत नाही की म्युझेस अथेना ह्या कलेच्या विद्येच्या ह्या देवता होत्या. हे मायथॉलॉजी आपल्याला ग्रीकमध्ये मिळतं. आता याचं अँशियंटनेस आपण इंडियामध्ये येऊ. म्युझियमला एक भारतीय शब्द म्हणून संग्रहालय हा पॅरेलल वर्ड्स आहे. ॲक्च्युली संग्रहालय कधीपासून आपण वापरू लागलो सांगता येणार नाही, परंतु त्याला संग्रहालय हा शब्द आहे. आता याच्या बाबतीमध्ये आपण इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण गेलो तर इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा याचे प्राचीनत्व काय ते आपल्याला दिसते. पूर्वी प्राचीन इतिहासामध्ये राजे, महाराजे, सामंत किंवा जे फार मोठे सृष्टी आहेत अशाकडे चित्रशाळा, रंगमहल आणि आलेख्यगृह या पद्धतीचं कल्चरल जे ॲक्टिव्हिटी जिथं होत होत्या अशी गृह असायची. आणि यामध्ये अत्यंत दुर्मिळ वस्तू, आकर्षक वस्तू, ज्याला ज्यापासून आपल्याला उत्सुकता वाढेल आणि कधीही न बघणाऱ्या वस्तू ते ठेवत होते. परंतु याला मर्यादा होत्या मित्र, मर्यादा अशा की यालामध्ये सर्वसामान्य माणूस जाऊन पाहू शकत नव्हता. राजा, राजाचे परिवार, त्याचे अतिथी, काही डिप्लोमॅट्स हे जेव्हा केव्हा एकत्र यायचे किंवा त्यांना जेव्हा इच्छा व्हायची किंवा जेव्हा मेजवानी व्हायची त्याच्यानंतर ते आपल्या आलेख्यगृहामध्ये, रंगमहालामध्ये किंवा चित्रशाळेमध्ये जायची आणि त्या वस्तूचा आनंद घ्यायची. मग सामान्य जनतेचं काय? प्रश्न हा होतो. त्यांना कल्चरल रिक्रिएशन पाहिजे, सामान्य जनतेलाही पाहिजे, मग सामान्य जनतेचं काय? तर सामान्य जनतेसाठीही त्या काळामध्ये सोय होती. ती सोय अशी की त्या काळामध्ये विश्वकर्मा नावाचं एक मंदिर राहायचं, इतरही मंदिर राहायची, ग्रामदेवतेचं मंदिर राहायचं, विश्वकर्माचं मंदिर राहायचं. त्या विश्वकर्मामध्ये अनेक कलावस्तू, त्याचं साहित्य, पुस्तके ह्या सगळ्या वस्तू तिथं राहायचे. आणि समाजातील श्रेष्ठी आणि सामान्य जन त्या ठिकाणी तिथे जाऊन त्याचा आनंद घ्यायचे. तुम्हाला सांगतो आजही साऊथ इंडियामध्ये काही मंदिरासमोर नृत्यांचे परफॉर्मन्स होतात, हे नृत्य आजही केलं जातं. तर हे प्राचीन इतिहासामध्ये विश्वकर्मा मंदिर किंवा ग्राम आराध्य दैवत जे असतं त्यांचं जे मंदिर राहायचं तिथं सर्वसामान्य माणूस जाऊन तिथं आपली सांस्कृतिक जी भूक होती, सांस्कृतिक जी आवड होती, जी त्यांना इच्छा व्हायची ते तिथं पूर्ण करायचे, तिथं ते कार्यक्रम व्हायचे. नंतर आपण ही थेरोटिकल
याच्यामध्ये आपण येतो, परंतु आपल्याला काही आर्कियोलॉजिकल एव्हिडन्सेस याचे मिळतं का? आपण म्हणतो हे आलख्य गृह होतं वगैरे वगैरे वगैरे, पण याचे आर्कियोलॉजिकल काही एव्हिडन्सेस आहे का? तर निश्चितच भारतामध्ये कमी, पण बाहेर आपल्या याचे जास्त याला एव्हिडन्सेस मिळाले आहे. इराकमध्ये बॅबिलोन, निनेव आणि उर ह्या तीन ठिकाणी उत्खननं झाली. ह्या तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खूप कलेच्या वस्तू मिळाल्या. क्ले टॅबलेट्स मिळाल्या, बेकिंग टॅबलेट्स मिळाल्या, त्याच्यावर क्युनिफॉर्म्स लिपीने लिहिल्या गेलेलं साहित्य मिळालं, मूर्त्या मिळाल्या. तर ही जी उत्खननं झाली ही 19व्या शतकामध्ये झाली, खूप कलेचं साहित्य मिळालं. त्यानंतर तुम्हाला ट्रायचं उत्खनन झालं, ते तुर्कस्तानमध्ये आहे ट्राय. या ठिकाणी कलेचं आणि टॅबलेट्स ज्याच्यावर लिहिलं क्युनिफॉर्म लिपीनं लिहिलेल्या टॅबलेट्स हे एक प्रकारचे अभिलेख होते, ते मिळाले. त्यानंतर एक सबिया नावाचं मिस्र देशामध्ये, आजचा इजिप्त, तर या शहरामध्ये एक पिरॅमिड ओपन झालं. हे पिरॅमिड त्या काळातला एक राजा होता, फार प्रसिद्ध इजिप्तचा एक राजा होता, जवळपास 2500 ते 3000 वर्षापूर्वी. त्याचं नाव होतं अमेन होटप, आणि अमेन होटपचा मुलगा ट्युटन खामन. हा ट्युटन खामन 8-10 वर्ष राज्य केलं, पण अतिशय वैभवामध्ये, खूप वैभव. आणि ज्यावेळेस त्या पिरॅमिडचं उत्खनन करण्यात आलं, त्यावेळेस रथ, त्याचे साहित्य, घोडे, कुत्रे, त्याचं पाळीव प्राणी, अनेक कलावस्तू, अनेक राण्या, फर्निचर, हे सगळं सोन्याचं, इतक्या सगळ्या वस्तू त्या पिरॅमिड्समधून मिळाल्या. तर हे काय दर्शवतं? तर हे एक प्रकारचं त्यांचं लाईफ होतं, त्यांची ही आलेख्य शाळा होती. हे सगळं त्या शाळेमध्ये हसायचं, पण ज्यावेळेस त्याचा अंत झाला आहे त्यावेळेस त्याच्याबरोबर सगळं पुरलेलं होतं. तर मित्र, हे जे मी आता तुम्हाला सांगितलं की आलेख्य गृह, चित्रशाळा आणि रंगमहाल, आता हीच परिस्थिती पुढे चालत आली काय? तर नाही, याच्यामध्ये बदल झाला. तर याच्यामध्ये कोणता बदल झाला? याच्यानंतर धीरे धीरे हळूहळू आपल्यामध्ये मुस्लिम सत्ता स्थापन झाली. जवळपास 12व्या शतकामध्ये सल्तनत पिरियड ज्याला आपण म्हणतो, तो सल्तनत पिरियडमध्ये एन्टायर भारतामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मुस्लिम सत्ता स्थापन झाल्या. आणि ही जी नावं होती आलेख्यगृह, रंगमहाल आणि चित्रशाळा, ही बदलली. याच्याऐवजी त्यांच्या भाषेमध्ये मग नावं आले तोशाखाना, नुमाइश, आपण ज्याला नुमाइश म्हणतो ना, क्या नुमाइश आहे वगैरे, ती नुमाइश. ह्याच्यामध्ये वस्तू त्याच राहायच्या, सगळं तेच राहायचं, परंतु नावं बदलली. त्यामध्ये तीच परिस्थिती आपल्याला दिसते जी प्राचीन काळामध्ये होती. हे सुद्धा एक रिझर्व, याला सुद्धा एक मर्यादा होत्या, तिथेही कोणी सामान्य माणूस जाऊ शकत नव्हतं. तेव्हा हे आराध्य दैवताचं जे मंदिर होतं, यांनीच तेही काम केलं नंतर नंतर, की तिथे कल्चरल रिक्रिएशनचे जे कामं होते, सांस्कृतिक जे कामं होते, जे माणसाला आवडतं, त्याचं माइंड रिफ्रेशन होतं, असे काही जे आहे ते विश्वकर्मा मंदिर आणि आराध्य देवतं ह्याच्या मंदिरातसुद्धा ते जाऊन कम्प्लीट होते. नंतर पिरियड बदलला, पुन्हा धीरे 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 करून ब्रिटिश पिरियड आला. त्या ब्रिटिश पिरियडमध्ये पुन्हा हे नावं बदलले. मग या जिथे काही अशा वस्तू ठेवल्या जातात की जिथे आपल्याला आश्चर्य वाटेल, हे आश्चर्यच आहे, आपण कधी बघितलं नसतं, दुर्मिळ वस्तू असतात, कधी कधी पाहिलंही नसतं, कोणी कोणी तर पाहिलं नसतं. आता आम्ही संग्रहालयाचे माणसं असल्यामुळे आम्हाला जे स्ट्रॉंग रूम पाहायला मिळतं, त्या स्ट्रॉंग रूममध्ये आम्ही पाहून, काही वस्तू पाहून आम्ही आश्चर्यचकित होतो. तर हे तर सामान्य माणसाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्यानंतर त्याला एक शब्द आला जादूघर, अजायब घर, हे आजही वापरलं जातं. नागपूरला एक म्युझियम आहे, सेंट्रल म्युझियम नागपूर, याला अजायबघर नावानंच प्रसिद्ध आहे अजूनही. सामान्य माणसाला म्हणा तुम्ही की मला सेंट्रल म्युझियममध्ये सोडून द्या, तुम्हाला कुठे आहे हे, त्याला असे म्हटलं अजायबघर मला सोडून द्या, 1 मिनिटामध्ये लगेच तयार. तर ही परिस्थिती नावाची एक कालानुरूप बदलत 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 येते.
आणि नंतर 21व्या शतकामध्ये 20व्या शतकाच्या काही शेवटच्या टप्प्यामध्ये आणि 21व्या शतकामध्ये याला एक प्युअरली एक शुद्ध असा शब्द आला, संग्रहालय. आणि आज म्युझियम आणि संग्रहालय या नावानं हे वर्ल्ड वाईड आपल्याला ओळखलं जातं आणि ते सगळ्यांना माहीत आहे. तर मित्र, हे त्याचं प्राचीनत्व, संग्रहालय कसं अस्तित्वात आलं, काय आलं, हे प्राचीनत्व. आता प्राचीनत्व झाल्यानंतर संग्रहालय अस्तित्वात आले, सगळं झालं. पण या संग्रहालयाचे बरेच प्रकार असतात. ते प्रकार असतात, एक तर ते रिजनल पॉलिटिकल लेवलवर त्याचं बायफर्केशन होते किंवा दुसरं विषयाच्या अनुषंगाने होते. आता आपण रिजनलच्या ह्याच्यावर किंवा पॉलिटिकल लेवलवर आपण त्याच्यावरमध्ये जाऊ तर स्टेट लेवलचं म्युझियम, रिजनल लेवलचं म्युझियम, डिस्ट्रिक्ट लेवलचं म्युझियम या पद्धतीनं त्याचे वर्गवारी केल्या जातं. आता विषयाच्या बाबतीमध्ये जर घेतलं तर विषयाच्या बाबतीमध्ये खूप प्रकार पडतात. एक सगळ्यात पहिला प्रकार जर आपण घेतला तर ते बहुउद्देशीय. बहुउद्देशीय म्हणजे त्याच्यामध्ये सगळंच सगळे, कोणते त्याला बंधन नाही. बहुउद्देशीय त्याच्यामध्ये आर्किओलॉजी येणार, त्याच्यामध्ये अँथ्रोपॉलॉजी येणार, हिस्ट्री येणार, कल्चर येणार, ऑर्गॅनिक मटेरियल येणार, इनऑर्गॅनिक मटेरियल येणार, टेक्सटाईल येणार आणि एक सगळं जे असेल ते म्हणजे मल्टीपर्पज म्युझियम. दुसरं की त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर विषय, पर्टिक्युलर आता एक आपण चिल्ड्रन म्युझियम घेऊ. ह्या सगळ्या गोष्टी चिल्ड्रन म्युझियम, चिल्ड्रनचे टॉयज म्युझियम वगैरे घेतलं त्यात काही अर्थ नाही ठेवण्यामध्ये. त्यामध्ये चिल्ड्रन म्युझियम जे आहे तो हा वेगळा प्रकार झाला. आता नवीन एक रेल्वेचं म्युझियम आलं, रेल्वे, रेल्वेचे जे काही असेल तर ते रेल्वेचे ज्याच्यामध्ये थांबणार तेवढंच कलेक्शन ठेवणार ते. त्यानंतर सायन्स म्युझियम आहे, सायन्स जे काही असेल, टेक्नॉलॉजी आहे किंवा सायन्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं जे म्युझियम आहे, आज आपल्याला बरेचसे म्युझियम असे मिळतात. नेहरू तारांगण आहे, रमन सेंटर आहे नागपूरचं, असे अनेक ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सायंटिफिक एक अवेअरनेस यावी, विद्यार्थ्यामध्ये सायन्सच्या बाबतीमध्ये जागरूकता व्हावी, ॲपरेटस किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट कसं काम करते ते त्याला कळावं या दृष्टिकोनातून सायन्स म्युझियम आहे. टेक्सटाईल म्युझियमचं उदाहरण घ्या, एक टेक्सटाईल असतं, टेक्सटाईल कपड्याचं म्युझियम, कपडा कसा बनतो इथेपासून तर ते पैठणी कशी आहे, अजून बाकीचे इतरातले वस्त्र कसे आहेत, कॉटनचे वस्त्र कसे बनतात, मिक्स वस्त्र कसे बनतात, ॲपरेटस कसे आहे, मशनरी कशा आहे, हे सगळं त्याच्यामध्ये म्हटलं जाते. नंतर एक नॅचरल सायन्स म्युझियम असतं. नॅचरल सायन्समध्ये नेचर, मॅन इव्हॉल्युशन कसं झालं, ॲनिमल्सचं किंगडम कसं आहे, त्या पक्ष्याचे काय त्यांचे हॅबिटेशन्स आहे, कुठे राहतात, काय त्यांची हिस्ट्री आहे, ॲनिमल्स कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी नॅचरल हिस्ट्री. त्याच्यामध्ये एक जिओलॉजीचा प्रकार असतो, फॉसिल ठेवलेले असतात, फॉसिल कसं बसून बनते, असे अजून काही म्युझियम जे असतात त्यामध्ये तुम्हाला एक फिलॅटेलिक म्युझियम मिळतं जिथं तिकिटीचा संग्रह असतो. त्यामुळे तुम्हाला कॉईन्सचं एक म्युझियम मिळतं. कॉईन्स जर मुंबईला गेलात तर तुम्ही एक रिझर्व्ह बँकचं एक म्युझियम आहे, ते कॉईनच्या बाबतीमध्ये म्युझियम आहे. तर असे अनेक म्युझियम विषयाला धरून अनेक त्याचं बायफर्केशन होत असतं, हे विषयाला अनुसरून असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये जे होणारं कलेक्शन ते पर्टिक्युलर त्याच्यामध्ये असतं, बहुउद्देशासारखं ते नसतं. आता याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आता हे म्युझियम हे फंक्शनिंग कसं करतं, काय त्याचं फंक्शन आहे, काय त्याचं मोटो आहे, तर याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. याचे जे फंक्शन आहेत, एक पाच फंक्शन जनरली संग्रहालयामध्ये, संग्रहालयाच्या कार्यप्रणालीमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. ते एक वस्तू कलेक्शन, दुसरं डॉक्युमेंटेशन, तिसरं प्रेझेंटेशन, डिस्प्ले,
एज्युकेशन आणि कन्झर्वेशन हे पाच घटक बेसिक घटक संग्रहालयाचे असतात. याच्याशिवाय संग्रहालयाची कल्पना आपल्याला करता येत नाही. तर याच्यामध्ये कसं की आता एक कलेक्शन आपण घेऊ. कलेक्शन आता एक कलेक्शन कसं करायचं? कोणत्याही विदाऊट कलेक्शन तर म्युझियम तर होणार नाही. भले त्या म्युझियमला जागा नसेल चालेल, ते कुठल्या तरी एखाद्या हायरच्या बिल्डिंगमध्ये आपण घेऊन ते करू शकतो, पण कलेक्शन काय दाखवणार तुम्ही? तर कलेक्शन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पण आता हे कलेक्शन कसं करायचं? मी मागे सांगितलं की संग्रहालयाचे काही प्रकार असतात, त्या संग्रहालयाच्या प्रकारानुसार ते कलेक्शन असतं. तुम्ही टॉईजचं संग्रहालय गेलं तर तिथे प्राचीन मूर्त्या, पाषाणमूर्त्या, अभिलेख, कॉइन्स काही कामाचे नाही. तुम्ही एखादं सायन्स म्युझियम घेतलं, तिथं जर कल्चरल काहीतरी लावलं काही कामाचं नाही. तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या काही वस्तू लागल्यात बहुउद्देशीयमध्ये ठेवू शकतात, पण स्पेशलाइज असेल तर काही नाही. पर्सनलिया म्युझियम असेल, व्यक्तिगत म्युझियम असेल, तर व्यक्तिगत म्युझियमच्या याच्यामध्ये तुम्ही भलत्या वस्तू तुम्ही लावू शकत नाही. त्या व्यक्तीशी रिलेटेड ज्या आहे त्या रिलेटेड वस्तूच तुम्ही लावू शकता तिथे. तर कलेक्शनच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण कलेक्शन करतो तेव्हा एक गोष्ट नेहमी आपल्या लक्षात राहिली पाहिजे की आपलं म्युझियम हे कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडते. कोणती कॅटेगरी? आपलं बहुउद्देशीय म्युझियम आहे की पर्सोनेलिया आहे की अजून कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार आहे? तर त्या त्या कॅटेगरीमध्येच ते त्याचं कलेक्शन आपण करायला पाहिजे. आता हे कलेक्शन जे आहे, हे कलेक्शन कशामुळे मिळतं, कुठून मिळतं? हे गेलं आणि वस्तू आणल्या अशा तर भाग नाही, ह्या वस्तू मिळती नाही संग्रहालयामध्ये, तर आताच्या वस्तू आपण ठेवू शकत नाही. तर हे जे कलेक्शन आहे, पहिले तर एक कलेक्शन आहे का, पहिले आपण एक अन्वेषण किंवा एक्सप्लोरेशन करतो एक कलेक्शन करण्यासाठी. एक्सप्लोरेशन काय? तर ज्या त्या संग्रहालयाच्या पॉलिसीमध्ये एक घटक त्या पॉलिसी त्या संग्रहालयाने ठरवला पाहिजे. हाऊ टू कलेक्ट द अँटिक्विटी, कसं करायचं? त्याच्यामध्ये त्यांचा तो क्युरेटर जो असतो किंवा त्या संग्रहालयाचा डायरेक्टर जो असतो, त्या डायरेक्टरची इट इज हिज ड्युटी की त्यांनी ती पॉलिसी ठरवायला पाहिजे की कलेक्शन कशा पद्धतीचं असायला पाहिजे, कसं करायचं. मग एक्सप्लोरेशन आहे, अन्वेषण आहे. तर अन्वेषणमध्ये एखादी आपल्याला माहिती मिळतं की अमुक अमुक ठिकाणी काहीतरी आपल्याला कोणी सांगितलेलं असतं की ह्या ठिकाणी अमुक अमुक वस्ती आहे. तर म्युझियमच्या माणसाने, म्युझियमच्या टीममध्ये जो टेक्निकल असेल, जो क्युरेटोरियल स्टाफ असेल, त्यांनी तिथं जायचं, इथे बघून यायचं. तिथल्या लोकांना त्याला सांगण्याचं ते कौशल्य पाहिजे की काय, नाही तर एखाद्या वेळेस असंही होतं वस्तू उचलली नेले तर त्याचे साईड इफेक्ट्स होतात. त्याचं तिथं कौशल्य पाहिजे, त्यांना ते पटवून द्यायला लागतं की हे मी कुठे घेऊन चाललो, काय आहे, कशाची आवश्यकता. काय शेवटी आपण ह्या ज्या वस्तू ह्या ग्रामीण भागात असतात, दुर्गम भागात असतात, आणि अशा वेळेस काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर हे जे कलेक्शन आहे, हे कलेक्शन त्या त्या संग्रहालयाच्या ठरवायचं असतं, त्यांची पॉलिसी एक धोरण आखायचं असतं की हे कलेक्शन या पद्धतीने आम्हाला करायचं. तर त्याच्यामधला एक्सप्लोरेशन हा एक भाग झाला. दुसरा, आपण हे कलेक्शन उत्खननातले जे आहे त्यातून मिळतं. आता उत्खनन म्हणजे काय? तर पुरातत्वाचे सगळे विद्यार्थी आहे, व्हॉट इज मीन बाय आर्किओलॉजिकल एक्सप्लोरेशन नोज एव्हरीबडी, प्रत्येकालाच माहिती आहे. त्या संग्रह समजा एखाद्या ऑफिसनी, विद्यापीठाने, स्टेट गव्हर्नमेंटच्या आर्किओलॉजी विभागाने किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आर्किओलॉजी विभागाने एक उत्खनन आयोजित केलं आणि ते उत्खनन एक सेशनमध्ये संपलं, दोन सेशनमध्ये संपलं, तर व्हॉट एवर द अँटिक्विटी टेकआउट फ्रॉम द एक्सप्लोरेशन ट्रेंच, ज्या काही वस्तू त्याच्यातून मिळाल्या त्या वस्तू सुरुवातीला त्यांच्याकडे असतात, ते अभ्यास करतात. अभ्यास केल्यानंतर त्यांचा एक रिपोर्ट तयार होतो. रिपोर्ट संपला, रिपोर्ट निघाला की त्यांचं काम संपलं, त्या वस्तू त्यांच्याकडे तशाच पडलेल्या असतात. तर त्या वस्तूचं आपण मागणी करू शकतो संग्रहालयासाठी की त्या वस्तू संग्रहालयाला द्या, जेणेकरून त्या उत्खनातून मिळालेल्या ज्या वस्तू आहे त्या जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध होईल. आणि शेवटी काय, आर्किओलॉजी टुवर्ड्स द पीपल हे असायला पाहिजे, नाही तर आजकाल आम्ही संशोधन करायचं सगळ्या वस्तूकारांना पेटी बनवून ठेवून द्यायचं, व्हॉट इज मीन बाय दिस, काहीच त्याच्यामध्ये काही फायदा नाही.
तर त्या वस्तू आणि कोणतंही डिपार्टमेंट, विद्यापीठ असू द्या, स्टेट गव्हर्नमेंट असू द्या, सेंट्रल गव्हर्नमेंट असू द्या, तुम्हाला जर ते म्युझियमसाठी पाहिजे असेल इझिली फार आनंदाने किंवा काही त्या वस्तू तुम्हाला मिळतात. तर हा एक आहे. काही ठिकाणी काय होतं, काही जे संग्रहालय मोठे असतात त्यांना स्वतःलाच पॉवर असतो उत्खनन करायचं. ते स्वतः उत्खनन कॅरी करतात, परमिशन घेतात आणि ते उत्खनन करतात, स्वतःच रिपोर्ट लिहितात आणि त्यातून मिळणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या त्यांच्याच संग्रहालयामध्ये डिस्प्ले करतात. परंतु हे सगळं काय, हे सगळं मोठ्या संग्रहालयासाठी असते. खूप मोठे जे संग्रहालय असतात त्यांच्यासाठी असते. तिथून ते संग्रहालयाला स्वतःहूनच वस्तू जनरेट करतात. तिसरं, एक भेट असते, भेट आणि संकल्पदान त्याला म्हणतो. माझ्याकडे एखादी वस्तू आहे, मला असं वाटलं की एखादं मला हे संग्रहालयाला द्यायची आहे, संग्रहालयाला वस्तू द्यायची, तो त्या संग्रहालयाला वस्तू देऊ शकतो इझिली. त्याला एक रिसिप्ट द्यायची, ती वस्तू आपण प्राप्त करू शकतो. कधी कधी एक संकल्पदान नावाची एक पद्धती पण भेटीचाच एक प्रकार आहे. संकल्पदान काय करतो, एखाद्या माणसाला एक हॉबी असते, खर्चिक असते ती हॉबी, आणि त्या हॉबीमध्ये तो स्वतःचे पैसे खर्चून कुठे जातो, वस्तू आणतो, तो गोळा करतो आणि त्या वस्तू जपन म्हणजे जतन करून ठेवतो, जीवापण त्याला जपतो कारण त्याला आवड असते. पण नंतर होतं काय की जसं जसं त्याचं वय वाढत जातं त्याला असं त्याची चिंता असते की याचं काय करायचं, आणि त्याचं जे वारस असतात त्यांना त्याच्यात इंटरेस्ट नसतो, हे काय आणलं आहे वगैरे बाबांनी वगैरे किंवा काय, त्याला अशी चिंता असते. मग तो काय करतो, ती जी सगळे जे काही कलेक्शन आहे तो सरकारला डोनेट करतो, संकल्पदान करतो, त्यात करार असतो, अटी आणि शर्ती असतात, असे तो सरकारी संग्रहालयास द्यायला पाहिजे काही गरज नाही. सरकारी संग्रहालयाशिवाय तो इतर संग्रहालयाला पण देऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये जर याचा विचार केला तर पैठणचं एक पाटील संग्रहालय म्हणून आहे, बाळासाहेब पाटील. तेरचं लांबतुरे संग्रहालय आहे आणि एक कोल्हापूरला एक संग्रहालय आहे, मांढरे चित्रकला. याच्यामध्ये काय मी तुम्हाला सांगतो, जे बाळासाहेब पाटलांचं जे कलेक्शन, बाळासाहेबांना फार ह्या प्राचीन इतिहासामध्ये अत्यंत, आणि ते पैठणचे स्वतः, पैठणमध्ये ज्या काही वस्तू मिळायच्या गंगेच्या काठावर किंवा जिथं पालथीनगरी वगैरे जे म्हणतो आपण त्या ठिकाणी ते स्वतःहून जायचे, कलेक्शन कलेक्ट करायचे, पोटरी कलेक्ट करायचे, वस्तू कलेक्ट करायचे, आणि समजा शक्य नाही झालं कोणाला तर ते विकत घ्यायचे स्वतःच्या पैशांनी. त्याच पद्धतीचं तेरसुद्धा एक एन्शियंट गाव आहे. तेरचा फार मोठा इतिहास आहे, जसा पैठणला इतिहास आहे तसा तेरला पण इतिहास आहे. त्या तेरमध्ये सुद्धा लांबतुरे यांनी फार मोठं कलेक्शन घेतलं आणि ह्या दोघांनी ते सरकारला डोनेट केलं, त्यांच्या नावावर त्यांची स्मृती राहावी म्हणून त्यांनी, गव्हर्नमेंटने पण त्यांना एक सन्मान दिला आणि त्यांच्याच नावानं ती संग्रहालय स्थापन केली, भलाई ते रन बाय दी स्टेट गव्हर्नमेंट. तसंच चंद्रकांत मांढरे संग्रहालय कोल्हापूर हे फार चांगले एक उत्तम चित्रकार होते, त्यांची दुर्मिळ चित्र आहे ते मी बघितले. त्यांनी त्यांना कोणी नव्हतं त्यामुळे त्यांच्या बंगल्यासहित ते सगळे चित्र त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रला या पुरातत्व विभागाला दान केलं आणि ते संग्रहालय. तर हे काय, भेट आणि संकल्पदान हे अशा पद्धतीनं आपण संग्रहालयासाठी कलेक्शन करू शकतो. त्यानंतर परचेस, खरेदी. आता काय होतं मित्र, पूर्वीसारखं आता असं राहिलेलं नाही की गेलं बाबा हे संग्रहालयाला घ्या वगैरे. प्रत्येक जण याच्यामध्ये अवेअर झालेला आहे की याचं व्हॅल्यू काय. अँटिक्विटी किंवा पुरावशेष जे असतं त्याला दोन व्हॅल्यू असतात, एक त्याची मेटल व्हॅल्यू आणि दुसरी त्याची अँटिक व्हॅल्यू. लोकांना त्याची मेटल व्हॅल्यू तर त्यांना कधीचीच माहिती, पण आता त्याची अँटिक व्हॅल्यूसुद्धा ते माहीत झालेली आहे. त्यामुळे आता सहजासहजी तुम्हाला जे दान आहे किंवा भेट आहे ह्या वस्तू आता मिळत नाही. त्यामुळे आता परचेस करायचं, वस्तू परचेस करायच्या हा एक ऑप्शन आलेला आहे. पण याच्यासाठी काय, एक पॉलिसी ठरवावं लागतं. त्यात जर ते संग्रहालय ॲटोनॉमस बॉडीचं असेल तर ते तिथल्या तिथे राहून आपली आपलं धोरण ठरवतं आणि तिथेच पॉवर असतं. परंतु ते जर गव्हर्नमेंटचं असेल तर त्याला फार मोठी
दिव्यातून जावं लागतं, ते स्वतःची बॉडी स्वतःचं हे नंतर गव्हर्नमेंटची परमिशन, हे शक्य नाही होत गव्हर्नमेंटला, पण प्रायव्हेटमध्ये ते सहज शक्य होते. म्हणून कधीकधी प्रायव्हेटच्या संग्रहामध्ये अतिशय दुर्मिळ वस्तू कधीकधी पाहायला मिळतात. तुम्ही पुण्याचं उदाहरण जर घेतलं, केळकरचं म्युझियम घ्या, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्यासुद्धा परचेस करून आपल्याला मिळवता येते. त्यानंतर दुसरं एक, जे काही डिप्लोमॅट्स असतात म्हणजे मुसद्दी लोक असतात, यांना वस्तू भेट मिळतात. यांना भरपूर विदेशात असतात, कुठे असतात, कुठे जातात, किंवा जे राज्य असतात किंवा काही, ते सुद्धा आपल्याला डोनेट करतात संग्रहालयाला. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र शासनामध्ये सुद्धा एक असं म्युझियम आहे, जे एक डिप्लोमॅट्स होते, श्रीमंत पंतप्रतिनिधी हे राजदूत होते, आणि त्यांना भरपूर वस्तू मिळाल्या त्या काळात. ते तुमच्या अवंदला जे म्युझियम आहे, त्या म्युझियमची गोष्ट करतो, तिथे त्यांना ज्या भेटलेल्या, ज्या काही त्यांना दान मिळाल्या, भेट मिळाल्या, त्या सगळ्या वस्तू त्यांनी तिथं केल्या, आणि त्याच्यावर एक संग्रहालय आहे. त्यानंतर दुसरं एक, आपल्याला जी संग्रहालयाकडून अनेक शक्यता असतात, त्या शक्यतेमधून अजून एक वस्तू कशा मिळवायच्या त्याचं आहे, ते म्हणजे जप्ती. जप्ती म्हणजे कशा, तर जप्ती कशा, तर अनेक सोसायटीमध्ये असे अनेक व्यक्ती आहेत की जे कलेच्या वस्तूची तस्करी करतात, आणि या कलेच्या वस्तूची जी तस्करी आहे ती बाहेर देशामध्ये नेतात. परंतु गव्हर्नमेंटचं त्याच्यावर एक कस्टम म्हणून एक डिपार्टमेंट आहे, त्याच्यावर त्या कस्टममधून त्या पास करून घेतले पाहिजे. त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा आर्कियॉलॉजीचा माणूस असतो, स्टेट गव्हर्नमेंटच्या आर्कियॉलॉजीचा माणूस असतो, अँड दे व्हेरीफाईड का हे वेदर इट इज अ अँटिक ऑर नॉट. ते जर असेल, नाही अँटिक नसेल, तर ते पास करतात नसेल. परंतु ते अँटिक वस्तू विकायचे कसे, त्यांना ते अँटिक पाहिजे, मग ते छुप्या मार्गाने विकतात, आणि ते कधीकधी कस्टमच्या हाताला लागतं, ते सापडतं. तर त्या वस्तूसुद्धा आपण कस्टमकडे, गव्हर्नमेंटकडे जर मागणी केली, तर त्या दुर्मिळ अशा वस्तू आपल्याला संग्रहासाठी मिळू शकतात. त्याच्यानंतर अजून एक प्रकार असतो, तो देश प्रत्यार्पण. काय, चोरी केलेला माल आपण कोणत्या तरी दोन देशाची एक ट्रीटी झालेली असते, जशी गुन्हेगाराची असते, तशी तुमच्या इकडे जर आमची काही वस्तू आलेली असेल, तर ते तू आम्हाला कळवा, आणि मग ते आम्ही तुम्हाला परत करू. मी मध्यवर्ती संग्रहालय नागपूरला असताना असे मला बरेच विदेशातून पत्र यायचे, आणि ते म्हणायचे का अशा अशा काही वस्तू तुमच्याकडे आलेल्या आहेत, तर प्रत्येकाला असे पत्र येतं ते युनेस्कोकडून की असं असं आहे का, अशी अशी तस्करी झालेली आहे. तर ह्या वस्तू जेव्हा वापस येतात, तुम्हाला एक चोला पिरियडमधली एक साऊथ इंडियाची एक तंजोरची एक मूर्ती होती, ती चोरीला गेली होती, ती मूर्ती बऱ्याच दिवसानंतर परत आणली, त्याच्यासाठी कायदेशीर कार्यवाही करावी लागली, आणि ती मूर्ती आली. अशा अनेक मूर्त्या येतात. कधीकधी काय होतं याच्या बाबतीत आपल्याला अवेअरनेस नसतं, त्यामुळे ते तशाच पडून असतं, परंतु ते तिथं पडून असण्यापेक्षा संग्रहालयाने तो प्रयत्न केला पाहिजे, त्यांच्याकडून त्या वस्तू आणल्या पाहिजे. तर मित्र, वस्तू कलेक्शन, या वस्तू कलेक्शनच्या बाबतीमध्ये किती आस्पेक्ट आहे आपण त्याची माहिती घेतली, कोणतंही एक संग्रहालय असेल तर या पद्धतीनं आपण ते करू शकतो, कलेक्शन आणू शकतो संग्रहालयामध्ये. दुसरा त्याचा घटक असतो डॉक्युमेंटेशन. आता आपण कलेक्शनवरून डॉक्युमेंटेशनमध्ये आलो. आता हे डॉक्युमेंटेशन काय, जेव्हा संग्रहालयामध्ये कोणतीही वस्तू येते, ती महत्त्वाची असू द्या, अतिशय महत्त्वाची असू द्या, त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाची असू द्या, त्याच्यापेक्षा सामान्य असू द्या, जेव्हा ती संग्रहालयामध्ये येते, तेव्हा ती वस्तू संग्रहालयीन वस्तू असा त्याच्यावर शिक्का बसतो. आणि एकदा का ती संग्रहालयीन वस्तू झाली, तर त्याची व्हॅल्यू ते वाढत वाढत जाते. याच्यामध्ये आता गव्हर्नमेंटनेसुद्धा याच्यामध्ये कॅटेगरी केलेली आहे, डबल ए बी बी अशा पद्धतीचं कॅटेगरी केलेली आहे. डबल ए म्हटलं म्हणजे फारच दुर्मिळ. तर हे जे डॉक्युमेंटेशन आहे, ह्या वस्तू जेव्हा संग्रहालयामध्ये एंटर होतं, तर ते एंटर झाल्यानंतर त्याचं नोंदणी झाली पाहिजे, त्याचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे कुठंतरी. मग हे डॉक्युमेंटेशन काय, याला संग्रहालयाच्या याच्यामध्ये ॲक्सेशन रजिस्टर किंवा ॲक्सेशनिंग म्हणतात. ॲक्सेशनिंग काय, की कोणतीही वस्तू प्रथम जी आली ती त्या रजिस्टरमध्ये नोंद होणार, त्याला ॲक्सेशनिंग म्हणजे प्राप्ती झाली ती वस्तू. आता हे ॲक्सेशनिंग करणंही एक प्रकारचं थोडं टेक्निकल वर्क आहे, कसंही आपल्याला लिहिता येत नाही ॲक्सेशनिंग. तर हे ॲक्सेशनिंग जे आहे,
हे लिहिण्याची एक तऱ्हा आहे दोष. आज कोणतं वर्षामध्ये ही वस्तू आली ते पहिले येणार. जसं आता 2020 एंट्री ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस पहिले 2020, त्याच्यानंतर सिरियल नंबरमध्ये याच्या अगोदर 19 ज्या काही वस्तू आल्या असेल त्याचं त्या वस्तूचं सिरियल कोणतं आहे. समजा त्या वस्तूचा सिरियल नंबर 10 आहे तर 2020-.10 असं त्याचं रजिस्ट्रेशन करायचं असतं. परंतु एक वस्तू आहे आणि तिचे अलाईड वस्तू आहे, तिचे पार्ट आहे काही, ते अलग 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 आपल्याला मिळाले, मग कसं लिहायचं? तर 2020.10.1 या पद्धतीनं आपण डॉक्युमेंटेशन करू शकतो. आणि ह्याच हीच पद्धत ती डॉक्युमेंटेशनची आहे. तर ही झालं ॲक्सेशनिंग रजिस्टर. ॲक्सेशनिंग रजिस्टर झाल्यानंतर दुसरा डॉक्युमेंटेशनचा प्रकार आहे तो इंडेक्स कार्ड. इंडेक्स कार्ड काय असतं? 8x6 एक जाड कागद असतो, त्या कागदामध्ये त्या वस्तूचं एक डिस्क्रिप्शन लिहायचं असतं, एक छोटासा रंगीत फोटो लावायचा असतो, त्याचं मेजरमेंट लिहायचं असतं आणि त्याचं 3-4 ओळीमध्ये डिस्क्रिप्शन, ॲक्सेशन नंबर आणि ते कोणत्या याच्यामध्ये ठेवलेलं आहे ते. ही का आपण असं करतो की आपल्याला कोणतीही संग्रहालयाची वस्तू इझिली ॲक्सेस व्हावी ते पाहायला यावं. या पद्धतीनं एक इंडेक्स कार्ड बनतं. त्यानंतर दुसरं आहे कॅटलॉगिंग. कॅटलॉगिंग काय आहे? कॅटलॉगिंग हा त्यातलाच प्रकार आहे. त्याच्यापेक्षा छोटं एक कार्ड असतं आणि त्या कार्डवर ॲक्सेशन नंबर, त्याच्यानंतर तुमचा वर्गवारी नंबर, वर्गवारी मी नंतर तुम्हाला सांगणार आहे काय आहे, तर वर्गवारी नंबर आणि त्या वर्गवारी नंबर त्याचं एक ओळीमध्ये नाव आणि त्याचं मेजरमेंट हे असतं. ते सुद्धा काय की संग्रहालयीन वस्तूच्या बाबतीमध्ये जेव्हा केव्हा आपल्याला काही काम पडेल तेव्हा ती प्रक्रिया पार पाडण्यासाठी कुठे आहे इकडे तिकडे हे सगळं करण्यापेक्षा त्याची प्रक्रिया सुलभ व्हावी या दृष्टिकोनानं कॅटलॉगिंग असतं. याच्यानंतर येतं आपल्याला वर्गवारी रजिस्टर. वर्गवारी क्लासिफिकेशन रजिस्टर ज्याला म्हणतो. आता हे क्लासिफिकेशन रजिस्टर काय? ॲक्सेशन रजिस्टरमध्ये तुमच्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीनं त्या एंट्री होणार. आता एंट्री कशी? की एक नंबरवर समजा तुमच्या तिथे एखादी दगडाची मूर्ती आली, दुसऱ्या नंबरवर तलवार आहे, तिसऱ्या नंबर तोफ आहे, चौथ्या याच्यावर अजून एखादं पांडुलिपीचा कागद आहे, पाचव्या याच्यावर कॉईन्स आहे. हे सरळ जशी जशी वस्तू संग्रहालयात येईल त्या त्या पद्धतीनं तसं रजिस्ट्रेशन ॲक्सेशनिंगमध्ये होतं. परंतु होतं काय की नेमकं आपल्याकडे ह्याप्रमाणे याच्या वस्तू किती आहेत, समजा तुम्ही म्हणाल का या संग्रहालयामध्ये तलवारी किती आहेत, ते कळून येत नाही. आणि रजिस्टर जर ॲक्सेशनिंग मोठं असलं तर किती वस्तू पाहिजे, एक तर पाहता दररोज जर त्याला आपण हे केलं तर ते कागद फरजाईल वेळेने ते तुटेल. त्याच्यासाठी एक वर्गवारी रजिस्टर असतं. आता ते वर्गवारी रजिस्टर दोन प्रकारचं, इन द सेन्स, एक त्या वस्तूचं मटेरियल कोणतं आहे आणि दुसरं ती वस्तू कोणती आहे. आता काय की समजा मी तुम्हाला एक वर्गवारी रजिस्टर घेतलं तर ते वस्तूच्या याच्यावर जर घेतलं, समजा आपण एक तलवार घेतली आणि 10 आपल्याकडे ॲक्सेशनमध्ये येतच आहे वस्तू, आपल्याकडे नेमक्या तलवारी किती आहे, तर एखादा मला आपल्याला शोधून तिचा आकडा सांगता येणार नाही ॲक्सेशन रजिस्टरवरून. तर ते बायफर्केशन जे करतो किंवा क्लासिफिकेशन करतो त्या रजिस्टरवरून आपल्याला पाहते की आपल्या संग्रहालयामध्ये 100 तलवारी आहे, पाषाणमूर्त्या इतक्या आहे. असं प्रत्येक वस्तू किंवा त्या वस्तूचं सबस्टन्स, त्या वस्तूचा मटेरियल काय आहे त्याच्यावर आपल्याला हे करता येतं वस्तू. आता हे मटेरियल झालं वस्तूवर झालं, वस्तू असून तलवारी मूर्त्या किती आहे काय आहे, विष्णूच्या मूर्त्या किती आहे, शिवाच्या मूर्त्या किती आहे, बुद्धाच्या मूर्त्या किती आहे, मग दगडाच्या मूर्त्या किती आहे, मग त्या कोणत्याही असू द्या, पाषाणाच्या मूर्त्या किती आहे, त्याच्यासाठी मग पुन्हा एक वर्गवारी आली. मग दुसरं असं म्हणतं की एखादं इन्स्पेक्शन झालं की तुमच्याकडे मेटलच्या वस्तू किती आहे, मग त्या कोणत्या मूर्त्या काय, कोणत्या देवाच्या आहे किंवा कशाच्या आहे, नाना पॉवर बिझनेस, त्या कशाच्या आहे, परंतु त्याच्या ते मेटल किती आहे, कोणते मेटल किती, हे सुद्धा संग्रहालयांना मेंटेन करावं लागतं. आणि हा सुद्धा एक डॉक्युमेंटेशनचा प्रकार आहे, अत्यंत महत्त्वाचा. त्यानंतर दुसरा प्रकार आहे छायाचित्रण. डॉक्युमेंटेशनमध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रभावी मुद्दा आणि तुमच्याकडे त्याचा सबूत असतो,
काय की एखादी वस्तू समजा चोरी झाली, एखादी नैसर्गिक आपत्तीमुळे काहीतरी झालं, एखादं पुस्तक फ्रजाईल झालं, जळलं, पाण्यात पडलं, पण ते मूळ स्वरूपात कसं होतं? चोरी गेलेली वस्तू कोणती होती? नेमकं वस्तूचं फोटोचं नाही, तुम्ही बाकीचा रेकॉर्ड आहे ते एखादा काय म्हणे हे वस्तू चार पाच दुसरा कोणत्या घ्यात हे होय ते ओरिजिनल तर आपल्याला करणार नाही. ती ओरिजिनल वस्तू कशी असायला पाहिजे, त्यामुळे फोटोग्राफी इट्स अ व्हेरी इसेन्शियल. फोटोग्राफी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर दुसरा डॉक्युमेंटेशनचा प्रकार आहे मेजरमेंट. मेजरमेंट त्या वस्तूची असायला पाहिजे. एक वस्तू आपल्याली मूर्ती आहे, अनेक मूर्ती आहे संग्रहालयामध्ये, जवळपास सारख्याच अंतराच्या आहे, थोड्याफार कमी जास्त. एकाच दिवसामध्ये विष्णूच्या मूर्त्या आहे, 10 मूर्त्या आहे, जवळपास थोड्याफार फरकानं कमी जास्त आहे, पण नेमकी कोणती मूर्ती? मग तिचं 3 डायमेन्शन जे आपल्याला मेजरमेंट घ्यायचं असतं, ते 3 डायमेन्शन मेजरमेंट पाहिजे आपल्याला. तर ते 3 डायमेन्शन मेजर जे आहे ते डॉक्युमेंटेशनचा प्रकारामध्ये मोडतो, ते डॉक्युमेंटेशन आहे. नंतर चिन्हांकित. आपण कोणतीही वस्तू जर घेतली तर त्या वस्तूच्या याच्यावर एक नंबर टाकून ठेवतो, तो रजिस्टरचा नंबर आणि त्या वस्तूवरचा असा नंबर, तो जर जुळला तर ती वस्तू. तर मित्र हो, हे झालं डॉक्युमेंटेशन. हा दुसरा पार्ट कम्प्लीट झाला संग्रहालयाचा, जे 4 ते 5 स्तंभ आहे त्यापैकी. आता आपण एक डिस्प्ले आणि प्रेझेंटेशन याच्यावर येऊ. हा तिसरा मुद्दा, प्रेझेंटेशन कसं असायला पाहिजे. बघा, एक अज्ञात एका विचारवंतानं असं म्हटलं आहे म्युझियमच्या संदर्भामध्ये, युनिव्हर्सिटी विदाऊट टीचर, युनिव्हर्सिटी विदाऊट टीचर. बरोबर आहे, मास्तर नसतो तिथं, लेक्चरर नसतो, प्रोफेसर नसतो, त्या वस्तू तुम्हाला सगळं शिकवतात. संग्रहालय हे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे, प्रत्यक्ष एज्युकेशनल इन्स्टिट्यूट प्रॅक्टिकली. तर याच्यामध्ये प्रेझेंटेशनच्या बाबतीमध्ये जशा कॉलेजेसमध्ये किंवा शाळांमध्ये जसे नियमन असतात, मर्यादा असतात, तशा प्रेझेंटेशनच्या बाबतीमध्ये संग्रहालयामध्ये कोणतीही मर्यादा नसते. कोणतीही मर्यादा नाही. 10 ते 5 या वेळेमध्ये तुम्ही कधीही म्युझियममध्ये जाऊ शकता. तुम्हाला प्रेयरला हजर राहिलं पाहिजे, शाळेसारखं वगैरे काहीही गरज नाही. 10 ते 5 कधी तुमचं फुरसदीचा, ते एक सुविधा आहे. त्यानंतर म्युझियममध्ये तो माणूस शिकलेलाच असायला पाहिजे, काही गरज नाही. वेदर ही शुड बी लिटरेट ऑर लिटरेट डझंट मॅटर, काही फरक पडत नाही, दोन्हीसाठी सारखंच आहे. तो श्रीमंत असेल, गरीब असेल, म्युझियमला त्याच्याशी लेणं देणं नाही, दोघांसाठी ते आहे. तो लहान असेल किंवा वयोवृद्ध असेल याच्यातही लेणं देणं नाही, हे सगळ्यांसाठी आहे. इथे कशाचं बंधनं नाही आहे, डिस्प्लेच्या बाबतीमध्ये कोणतंही बंधन नाही. तर हे जे डिस्प्ले आहे किंवा हे प्रेझेंटेशन आहे, तर हे प्रेझेंटेशन कशा स्वरूपाचं असायला पाहिजे, कोणत्या सुविधा प्रेझेंटेशनमध्ये संग्रहालय करून देऊ शकतो. आजकाल काय झालं, पूर्वी वस्तूला महत्त्व द्यायचे, वस्तू आम्ही अशी सजवू तशी सजवू मग लोकांनी येऊन पाहिजे, पण लोकांना काय पाहिजे याचा विचार नाही करत होते. आज संग्रहालयाची कन्सेप्ट बदललेली आहे मित्र, आणि त्या संग्रहालयाच्या कन्सेप्टमध्ये आज आर्टिफॅक्ट वस्तू ओरिएंटेड नाही, तर व्हिजिटर्स ओरिएंटेड आम्ही कसा डिस्प्ले करतो, कसं प्रेझेंटेशन करतो, म्हणजे प्रेक्षकाला जनतेला काय पाहिजे, म्युझियम टुवर्ड्स द पीपल, म्युझियम लोकाभिक आम्हाला कसं लोकाभिमुख कसं करायचं आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा. तर याच्यामध्ये काय की प्रेझेंटेशन करण्याचे किंवा त्या संग्रहालयामध्ये प्रेझेंटेशनची गॅलरी निर्माण करायचे, प्रेझेंटेशन कशा पद्धतीचं असावं याचेही काही नियमन आहेत, याचे काही प्रकार आहेत. आता याच्यामध्ये पहिला जो प्रकार असतो प्रेझेंटेशन अँड डिस्प्लेमध्ये, तो स्थायी प्रेझेंटेशन, परमनंट. आता हे परमनंट प्रेझेंटेशन काय आहे, तर परमनंट प्रेझेंटेशनमध्ये संग्रहालयामध्ये जे काही तुमचं कलेक्शन आहे त्या कलेक्शनमधले मास्टरपीस
अति उत्कृष्ट नमुने बाहेर काढायचे आणि ते अति उत्कृष्ट नमुने एकसारखेच नाही व्हेरायटी त्याच्यामध्ये त्या अति उत्कृष्ट नमुन्याला तुम्ही परमनंटली त्याला डिस्प्ले करायचं ते संग्रहालयामध्ये तिथे लोक येतील त्याला माहिती लावायची सगळं करायचं हा परमनंट डिस्प्ले कमीत कमी याचा कालावधी हा 10 वर्षाचा असतो 10 वर्षानंतर त्याला काढून टाकायचं असतं आता काही संग्रहालयामध्ये होत नाही 10-10, 20-20 वर्ष राहतात जरा फंडाचा मामला आहे त्यामुळे फंड असेल तर सगळ्या गोष्टी होतात दुसरं या पद्धतीचं स्थायी म्हणून ते लावायचं आता हे स्थायी का तर तिथले स्कूल तिथल्या सहली तिथं येणारे लोक व्हिजिटर यांना त्याचा फायदा होतो किंवा एवढ्या अवजड काही वस्तू अतिशय दुर्मिळ असतात त्या कॅरी करता येत नाही दुसरीकडे नेता येत नाही त्यामुळे त्या परमनंट असते दुसरं आहे एक अस्थायी अस्थायी म्हणजे एक एक इन्सिडेंट घ्यायचा एक एक घटना आहे किंवा एखादा कालावधी घ्यायचा त्या कालावधीला अनुसरून एक म्युझियम तात्पुरतं एक भरवतो जसं तुम्हाला वाटत असेल की मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरी आहे स्थायी नाही आहे तिथे अनेकांचे विशेष स्पेशल प्रदर्शनी लागते ते अस्थायी झालं आता हे अस्थायी जास्तीत जास्त 3 महिने आणि कमीत कमी त्याचे जे जो काय फेस्टिवल आहे किंवा काही आहे त्याचा जी कालावधी आहे तिथेपर्यंत हा अस्थायी झाला नंतर एक तर पोर्टेबल पोर्टेबलमध्ये आपल्याला लगेच उभारणी झाली पाहिजे आणि लगेच त्याला डिसमेंटल करता आलं पाहिजे कसं एक फेस्टिवल असतो एक संमेलन असतं महामेळावा असतो अशा ठिकाणी आपण ते एक्झिबिशन नेतो आणि त्या एक्झिबिशनमध्ये ते एक्झिबिशन तसे मेळावे जे आहे ते एक वीकली फोर्टनाईट 15 दिवसाचे अशा याच्या व्यतिरिक्त नसतात ते तर याच्यामध्ये आपल्याला फार मोठा खर्च तिथं करायचा आणि त्याच्यावर हे करायचं आणि पुन्हा त्याला डिसमेंटल त्याचा सगळा तो खर्च टाळायचा असतो त्यामुळे आपल्याला एका आर्टिस्टिक परंतु चीपर मटेरियलमध्ये ते त्याचं डिस्प्ले कसं आपल्याला करता येईल हा तो मुद्दा आहे तो तिथं बघायला पाहिजे आणि त्याच्यानंतर ते जे आहे जे आपण म्हणतो त्या प्रकाराचं डिस्प्ले किंवा त्या प्रकाराचं प्रेझेंटेशन आपण तिथं करू शकतो त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो मोबाईल डिस्प्ले तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आजकाल म्युझियम ऑन व्हील ही एक कन्सेप्ट नवीनच तयार झालेली आहे आणि व्हेरी व्हेरी नाईस की संग्रहालय तुम्ही संग्रहालयापर्यंत नाही संग्रहालय तुमच्यापर्यंत येईल आणि या म्युझियम ऑन व्हील किंवा म्युझियमच्या सुद्धा त्या ट्रेनच्या ट्रेन बनल्या आहेत एक ट्रेन पण येतं त्याच्यामध्ये जहाजसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा प्रेझेंटेशन केलेले आहे ते जहाजसुद्धा एक्झिबिशनचे आहे ते पण पाहायला मिळतं फार चांगला ट्रेंड आहे फार चांगली कन्सेप्ट आहे बऱ्याचशा लोकांना जाता येत नाही ग्रामीण भागामध्ये प्रिन्स ऑफ वेल्स नावाचं म्युझियम मुंबईतलं आहे एखाद्या ग्रामीण भागाचं प्रिन्स ऑफ वेल्स नावाचं कुठं भारतात आहे की कुठं आहे कळत नाही अशा ठिकाणी जे मास्टरपीस आहे ते त्याला बघायला मिळत नाही तेच जर मोबाईल असेल भ्रमण असेल तर ते त्याच्यापर्यंत आलं तर त्याला ते बघू शकतो याला या पद्धतीचं आपण एक मोबाईल जे प्रेझेंटेशन आहे ते एक महत्त्वाचं आहे आता या प्रेझेंटेशनमध्ये दुसरा एक पार्ट पडतो तो डिस्प्लेचा डिस्प्ले कशाला असायला पाहिजे हा प्रेझेंटेशन झालं पण आता त्याचं डिस्प्ले आपल्याला डिस्प्ले म्हणजे काय तर डिस्प्लेच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे हे डिस्प्ले 3-4 प्रकारामध्ये असतात एक पेडेस्टल शोकेसेस डायरोमा पॅनल्स इत्यादी प्रकारामध्ये आता पेडेस्टल जे आहे याच्यामध्ये आपण मूर्त्या वगैरे ठेवू शकतो अवजड वस्तू ठेवू शकतो डायरोमामध्ये एखादा देखावा आपण करून देऊ शकतो जसं काय जसं आता प्रिहिस्टॉरिक मॅन आहे प्रिहिस्टॉरिक आधी मानव कसा राहत होता कसा हे तोडत होता काय करत होता याचं आपण डायरोमामध्ये करू शकतो शोकेसेसमध्ये अत्यंत महत्त्वाच्या वस्तू त्या बंद असतात काच असतात त्याच्यात त्या आपण डिस्प्ले करू शकतो आणि पॅनल्स असतात पॅनल्सवर मोठमोठं लावू शकतो पण याच्या मागे अजून एक टेक्निक आहे ते टेक्निक कसं की त्याला पर्टिक्युलर किती अंतरावर ते ठेवावं आय लेवल त्याची किती असायला पाहिजे म्हणजे जनरली आपलं आय लेवलवर ते असायला पाहिजे ऑब्जेक्ट
त्यानंतर दुसरं त्याचं एक प्रिन्सिपल आहे की त्याचं बॅकग्राऊंड कसं ठेवायचं तुम्ही. त्याला एवढं डेकोरेटिव्ह केलं की वस्तू दुय्यम झाली आणि त्याचं डेकोरेशनच बघायचं हा एम नाही आहे संग्रहालयामध्ये. संग्रहालयामध्ये फोकस तुमचा वस्तू आहे, त्यामुळे बाकीचं जे त्याचं जे काही डेकोरेशन करायचं आहे, जे काही इंटेरियर करायचं आहे, ते इंटेरियर त्या इंटेरियरमुळे त्या वस्तूला दुय्यम स्थान मिळणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर शोकेसेसमध्ये ज्या वस्तू आहे त्या शोकेसेसमधल्या वस्तू त्याचं बॅकग्राऊंड कोणतं द्यायचं. त्याला बॅकग्राऊंड जर द्यायचं असेल, समजा एखादं वस्तू आहे सोन्याचं वस्तू आहे, सोन्याची एखादी वस्तू आहे आणि त्याला पिवळंच तुम्ही बॅकग्राऊंड दिलं तर उठूनच दिसणार, सोनं दिसणार नाही, उठूनही दिसणार नाही. तर त्याला तुम्ही जर ब्लॅकमध्ये जर दिलं तर ते उठून दिसेल, लगेच ठळक दिसेल. तर हे त्यामागचं एक टेक्निक आहे. नंतर तुम्ही डायरोमामध्ये आलात, ते डायरोमा हा 3 डायमेन्शनमध्ये करावा लागतो. डायरोमा तो जमला पण पाहिजे, नाही तर काहीतरी विशेष करून द्यायचं, हे असंही व्हायला नको. त्या डायरोमामध्ये मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. माझ्या मी शासनाच्या याच्यामध्ये असताना एक अहमदनगरला एक म्युझियम आहे, त्या अहमदनगरला एक म्युझियम, तिथे एक कुलकर्णी म्हणून होते, त्यांचे क्युरेटर होते तिथे, आणि तिथे एक डायरोमा त्यांनी तयार केला होता आणि त्यामुळे ते हँडॅक्स लावलेल्या होत्या आणि त्यामुळे एक भारतातले एक महान फार वेल नोन आर्किओलॉजिस्ट होते SD सांकलिया, त्यांचा कोटही तिथेच लावून टाकला होता त्यांनी. मी म्हटलं का हो असं कसं काय केलं, कोट आणि हँडॅक्सचं काय नाही म्हणे, ते फार मोठे आर्किओलॉजिस्ट होते, ते सगळं ठीक आहे पण इथे कॉम्बिनेशन जुळत नाही ना. तर महत्त्वाचा मुद्दा सांगायचा असा की तिथे आपल्याला तुम्ही एथिक, तुम्ही थीम हे अत्यंत महत्त्वाची आहे. ते थीमसुद्धा तुम्हाला कळली पाहिजे, नाही थीम जर नाही काही पण कुठंतरी खूप सारखं काहीतरी डेकोरेशन केलं, एखादं इंटेरियर डेकोरेशन म्हणजे एखादं मॉलमध्ये आहे किंवा एखादं शोरूम आहे, असं शोरूमसारखं नसतं ते. तर या पद्धतीचं डिस्प्ले जे असतात, त्याच्यानंतर मित्र आता नवीन पद्धत आलेली आहे, आता इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीचं आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स डिस्प्ले जो आहे तो इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले तुमचा पारंपरिक डिस्प्लेला अतिशय मदतनीस झालेला आहे. त्याच्यामध्ये कियॉक्स आलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रोलर मशीन आहे, त्यामुळे तुम्हाला TV आहे, त्याच्यामधून तुम्हाला ते सगळं दाखवता येतं. तर ह्या सगळ्याची तुम्ही एक हेडफोन आलेला आहे, तो हेडफोन गेल्यानंतर त्या मूर्तीच्या समोर तुम्ही उभं राहाल तर ॲटोमॅटिक तुम्हाला त्या मूर्तीची माहिती मिळते. म्हणजे ही सायन्स अँड टेक्नॉलॉजीनं तुम्हाला एक्झिबिशन आणि डिस्प्लेच्या बाबतीत फार मोठी एक सुविधा उपलब्ध करून दिली. तर हे झाले डिस्प्ले प्रेझेंटेशन. आता याच्यातला चौथा जो पार्ट आहे, जे मी स्तंभ सांगितले म्युझियमचे काय आहे बेसिक, बेसिकमधला आता आपण येऊ एज्युकेशनमध्ये. एज्युकेशन संग्रहालय झालं, कलेक्शन आलं, डॉक्युमेंटेशन झालं, प्रेझेंटेशन झालं, पण त्याच्यापासून तुम्हाला काय फायदा, काय मिळाला पाहिजे? तर एज्युकेशन मिळालं पाहिजे, अवेअरनेस झालं पाहिजे सगळं. तर याच्यामध्ये एज्युकेशन कशा पद्धतीचं संग्रहालयामधून मिळतं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते एज्युकेशनचे काही प्रकार आहेत. त्यामुळे एक शैक्षणिक कार्य प्रत्येक म्युझियमनी प्रत्येक घेत नाहीत हा भाग वेगळा, त्यांच्याकडे हा फंडाचा प्रॉब्लेम असू शकतो, परंतु प्रत्येक म्युझियमनी हे कार्यक्रम अत्यंत घेतले पाहिजे, तेव्हाच तुमचं एक एम आहे ते साध्य होऊ शकते. त्याच्यामध्ये काय, जसं आज मी लेक्चर देऊन राहिलो, लेक्चर आहे, सेमिनार आहे, वर्कशॉप आहे, हे सगळे त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे. अवेअरनेस कॅम्प आहे, त्यानंतर क्रिएटिव्ह वर्क नावाचा एक म्युझियमचा एक एज्युकेशनचा एक प्रकार आहे, क्रिएटिव्ह वर्क. त्या क्रिएटिव्ह वर्कमध्ये काय, एसे कंटेस्ट, डिबेट, क्वीज, सीट अँड ड्रॉ आणि स्पेशल एक्झिबिशन. त्यानंतर तुम्हाला एक कम्युनिटी प्रोग्राम आहे, कम्युनिटी, त्या कम्युनिटीमध्ये कल्चरल ड्रामा हे संग्रहालय, कारण संग्रहालयामध्ये काय टँजिबल आणि इनटँजिबल दोन्ही प्रकारचे कलेक्शन असतं, टँजिबल मूर्त, इनटँजिबल अमूर्त त्याच्यामध्ये, आणि फेस्टिवल. त्यानंतर ट्रेनिंग, हा एक संग्रहालयाने ट्रेनिंगसुद्धा एक आवश्यक आहे, ट्रेनिंगसुद्धा एक म्युझियमचा एक घटक आहे, तर ट्रेनिंग एज्युकेशनल आहे. त्यामध्ये स्टुडंट, टीचर यांचं एक ट्रेनिंग, अवेअरनेस, हे अनेक कार्यालयातून आपल्याला सांगायचं, त्यांना ते विद्यार्थ्यांना सांगतील. त्यानंतर दुसरं एक आहे व्हँडॅलिझम, तर व्हँडॅलिझमच्या बाबतीमध्ये मी हे पुढे आपत्ती हा घटक आहे त्याच्यामध्ये मी येणारच आहे. आणि
मिसयूज ऑफ मॉन्युमेंट्स, ग्रॅफिटी, गार्बेज. आता थोडक्यामध्ये मी तुम्हाला त्या येण्यापूर्वी सांगून देतो, व्हँडलिझम म्हणजे काय. एखादं संग्रहालय असतं आणि त्या संग्रहालयामध्ये किंवा एखादं मॉन्युमेंट्स असतं, तर तिथे जे काही आपण नासधूस असतं, आपत्ती व्यवस्थापन या घटकामध्ये मी चांगलं याचं का तुम्हाला इंटरप्रिटेशन देऊ शकतो, तर हा एक मुद्दा. ग्रॅफिटी, काय ग्रॅफिटी, आपण एखाद्या ठिकाणी गेलो, तिथे एखादं काय बदाम बिदाम, त्यातून एक तीर मारला वगैरे, काय आय लव यू वगैरे वगैरे असं काहीतरी आपण लिहून ठेवतो, चूक आहे सगळं. त्यानंतर गार्बेज, आपण काहीतरी पॅक फूड घेतो, खातो तिथे संग्रहालयामध्ये, तिथंच आपण फेकतो. तर हे जे काही आहे, हे याच्या संदर्भामध्ये अवेअरनेस यावी, याच्या बाबतीमध्ये स्टुडंट्स आणि टीचर यांचं ट्रेनिंग अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर डे सेलिब्रेशन, आज जसा म्युझियम डे आहे त्याबद्दल मी जसं हे करून राहिलो, एक सेलिब्रेशन आहे त्या पद्धतीचे. आज भारतामध्ये अनेक डे सेलिब्रेशन असतात, मदर डे, फादर डे, एन्व्हायरमेंट डे, रिपब्लिक डे, इंडिपेंडन्स डे, असे डे साजरे करायचे असतात संग्रहालय. तर मित्रो, हे शिक्षणाचा घटक झाला या संग्रहालयामध्ये. याच्यानंतर येतं कन्झर्वेशन. कन्झर्वेशन काय आहे, संग्रहालयामध्ये बऱ्याचशा वस्तू तुम्ही आणल्या, सगळ्या वस्तू आहेत, पण त्याचं जतन आणि संवर्धन जर तुम्ही केलं नाही तर त्या वस्तू डिटिओरेटेड होण्याला वेळ लागत नाही. कोणती वस्तू एखाद्या ठिकाणी आपण स्टॅग्नेट केली तर ते डिटिओरेट होतं, खराब होतं. तर याच्यामध्ये प्रत्येक संग्रहालयाने कन्झर्वेशन, वस्तूच्या बाबतीमध्ये, कन्झर्वेशनच्या बाबतीमध्ये अत्यंत अलर्ट राहणे महत्त्वाचं आहे. आता या कन्झर्वेशनमध्ये काय आहे, दोन प्रकार असतात, एक प्रिव्हेंटिव्ह कन्झर्वेशन आणि दुसरं क्युरेटिव्ह कन्झर्वेशन. प्रिव्हेंटिव्ह कन्झर्वेशन म्हणजे काय, आपण जसं एक उदाहरण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की समथिंग इज बेटर असं काहीतरी म्हणतो आपण, सांगायचं तात्पर्य म्हटलं म्हणजे असं की कोणत्याही वस्तूला डिटोरेट होऊ नये म्हणजे पूर्वी घेतलेली काहीतरी एक सावधानी. आणि एक क्युरेटिव्ह म्हणजे ऑलरेडी आता ते डिटोरेट झालेलं आहे, त्याला कंटॅमिनेट झालेलं आहे ते, तर त्याचं काय करायचं, त्याचं काय करायचं. तर संग्रहालयामध्ये जनरली 2-5% जेवढं काही कलेक्शन, समजा एखाद्या वेळेस आपल्याजवळ 100 वस्तू आहे, तर 100 वस्तूपैकी जास्तीत जास्त 5 वस्तू ह्या क्युरेटिव्ह कन्झर्वेशनच्या अंडरमध्ये येतात, कारण का तेवढ्या एकदम खराब होत नाही. तर बाकीच्या 95% जो आहे ते प्रिव्हेंटिव्ह कन्झर्वेशनमध्ये येतो. तर प्रिव्हेंटिव्ह कन्झर्वेशनमध्ये काय आहे की वस्तू संग्रहालयामध्ये अनेक प्रकारचे असतात, अनेक घटकात असतात, त्याच्यापैकी एक ऑर्गॅनिक मटेरियल, इनऑर्गॅनिक मटेरियल. ऑर्गॅनिक मटेरियलमध्ये ज्याला कीड लागू शकते, ज्या म्हणजे जैविक घटकातून बनलेल्या असतात त्या वस्तू, आणि इनऑर्गॅनिक मेटल आहे किंवा अजून काही दुसऱ्या पद्धतीच्या वस्तू आहे ज्या कडक आहे, त्या पण खराब होतात, ह्या पण खराब होतात. त्यांचं डिटोरेशन होण्याचा प्रकार वेगळा असतो, त्यांचा प्रकार वेगळा असतो, याला कीड लागू शकतो. जसं आता एक पुस्तक आहे, पेपर आहे, पेपर ऑब्जेक्ट, हा पेपर ऑब्जेक्ट जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर ठेवला नाही तर तो ब्रिटल होतो. तुम्ही बघा, तुमच्या घरी जुने काही पुस्तकं असेल ते आपण घेतल्यानंतर लगेच मोडले जाते, का, त्याच्यामधलं ह्युमिडिटी किंवा ऑक्सिजन फार कमी झालेला असतो, नसतोच, त्यामुळे तसं होतं. तर ते आपल्याला टिकून ठेवायचं असतं. एखादी वस्तू आहे, समजून चाललं की ताडपत्र आहे, जैविक घटकापासून बनलेलं आहे. चर्मवस्तू आहे, जैविक घटकापासून बनलेलं आहे.
तर ह्या वस्तूला डिटोरेट होण्याची शक्यता जास्त असते, याला कीड लागायची प्रादुर्भाव जास्त असतो, याला वाळवी लागायचा प्रादुर्भाव जास्त असतो, आणि याच्यावर जे वातावरण आहे ते अत्यंत प्रभावीपणे काम करत असते आणि हे लवकर पेरिश होते, लवकर नष्ट होते. दुसरा जो आहे इनऑर्गॅनिक मटेरियल, इनऑर्गॅनिक म्हणजे ज्याला जैविक घटक नाही आहे, दगड आहे, मेटल आहे, वूड आहे, अजून बाकी काही वस्तू आहे कलेच्या, ह्या इनऑर्गॅनिक मटेरियलमध्ये याला पण याच्यावरसुद्धा वातावरणाचा परिणाम होतो, याच्यावर एक पॅटिना चढतो, यालासुद्धा एक करोजन निर्माण होतं. तर हे करोजन होऊ नये, याच्यामध्ये एखादी कॉपर प्लेट आहे आणि त्या कॉपर प्लेटमध्ये तुम्ही जर अशा कंटॅमिनेटेड एरियामध्ये जर ठेवलं का जिथं तुम्हाला ह्युमिडिटी जास्त आहे, ते कॉपर जे आहे ते कॉपर खराब होणं सुरू होईल आणि काय होईल, डे विल कम अँड इट विल पेरिश, म्हणजे त्याच्यावर जे लिहिलेलं आहे ते पण नष्ट होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही ते कशासाठी ठेवता, ते त्याच्यातला हा प्रकार आहे. तर कन्झर्वेशनच्या बाबतीमध्ये अत्यंत सावधानी राहायचं असतं, ते वस्तू चेक झाली पाहिजे नियमाप्रमाणे. ज्या वस्तू चेक झाल्या त्याच्यावर काय त्याचा डिटोरेट झालेला, काय अफेक्शन झालेलं याचं नोटिंग करून लगेच त्याच्यावर तुम्ही इलाज करायला पाहिजे. जेव्हा की क्युरेटिव्ह कन्झर्वेशन याची पाळी तुमच्यावर होणार नाही. क्युरेटिव्ह म्हणजे काय, एकदम आयसीयूमध्ये भरती करणे, म्हणजे एकदम आता त्याला लॅबोरेटरीमध्येच द्यावं लागेल अशी पद्धत. पण प्रिव्हेंटिव्ह कन्झर्वेशन तुमच्या हातात आहे, तुम्ही त्याला हे करू शकता. आणि जवळपास 95 कलेक्शन हे प्रिव्हेंटिव्ह कन्झर्वेशनच्या, जर तुम्ही काटेकोरपणे चांगली जर त्याची केअर केली तर ते प्रिव्हेंटिव्ह कन्झर्वेशनमध्ये येतं. 5% जे आहे ते क्युरेटिव्ह, हे नंतर तुम्हाला कोणाला द्यायचं किंवा काय करायचं किंवा नष्ट होईपर्यंत. दुर्दैवानं अशा बाबी असतात की बऱ्याचशा ठिकाणी अशा आहे की क्युरेटिव्हच झालेलं दिसतं. तर हे कन्झर्वेशन जे आहे हे कन्झर्वेशन करणे अतिशय महत्त्वाचं. आता हे कन्झर्वेशनच्या बाबतीमध्ये स्टोरेज हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. स्टोरेज काय काम करतं, स्टोरेज कन्झर्वेशनच्या बाबतीमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तुमचं स्टोरेज कुठे आहे, जनरली काय होतं, आता एक अशी आहे की म्युझियम सगळ्यात जास्त कुठल्याही एका शासनामध्ये घ्या किंवा आता तो ट्रेंड बदलत चाललेला आहे, परंतु पूर्वी काय होतं की जिथं काही म्युझियम असेल ते एखाद्या मॉन्युमेंट्समध्ये स्थापन करा. आता ते मॉन्युमेंट्स ॲक्च्युली काय आहे की ते मॉन्युमेंट संग्रहालयासाठी बांधलेच नव्हते, ते रेसिडेन्शियल होते किंवा अजून कारणासाठी तिथं तुम्ही संग्रहालय स्थापन केलं. तिथं त्या संग्रहालयाच्या पद्धतीप्रमाणे ज्याला नॉर्म्सप्रमाणे ती इमारत झालेली नाही आहे. मग ती इमारत जर झालेली नाही तर त्याची जे स्टोरेज आहे किंवा ज्याला कन्झर्वेटिव्ह किंवा आपण ज्याला कन्झर्वेशन जे म्हणतो ते तुमचा घटक तिथं काम करू शकत नाही. दुसरं महत्त्वाचं असं आहे की बऱ्याचशा ठिकाणी एक सेल असतं, सेलर असतं आपल्या घराला, एक त्याला म्हणतो एक स्टोरेज, तिथं कधीही खिडकी बिडकी काही नसतं, अशा याच्यामध्ये आपण नेऊन ठेवतो. तिथं त्याला काहीही मिळत नाही, हवा मिळत नाही कोणत्याही गोष्टीला, वेदर इट इज ए बिलॉंग्स टू दी ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक काही असू द्या, पण त्याला हवा अत्यंत, ऑक्सिजन अत्यंत आवश्यक असतो, ते तिथं त्याला मिळत नाही, त्यामुळे काय ते डिटोरेट होतं आणि दे विल कम इट विल पेरिश, खतम होऊन जाते. आणि आर्किओलॉजीमधला किंवा संग्रहालयामधला जो काही हेरिटेजचा जो ठेवा आहे एकदा नष्ट झाला की तो पुन्हा परत मिळत नाही, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचं स्टोरेज कसं आहे कन्झर्वेशनच्या दृष्टी अत्यंत महत्त्वाचं आहे, त्या स्टोरेजला तुम्ही बांधलं पाहिजे. आणि माझं तर सजेशन असं राहील की त्या ज्या काही आतापर्यंत तुम्ही कोणत्याही घरामध्ये कुठलंही एखादं म्युझियम टाकलं आणि एखाद्या किल्ल्यात आहे किंवा अजून आहे, हे सगळे तसे बंद करायला पाहिजे आणि संग्रहालयासाठी एक विशिष्ट अशी एक अद्ययावत अशी इमारत बांधायला पाहिजे की जी सर्व सुविधा युक्त राहील अशा पद्धतीची. तर हा एक कन्झर्वेशनचा एक घटक झाला मित्र. नंतर सगळ्यात महत्त्वाचं असं की आपत्ती व्यवस्थापन संग्रहालयाचं अत्यंत महत्त्वाचं घटक. आपत्ती म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय डिझास्टर. आपत्ती पूर्वसूचना न देता घडणारी दुर्घटना म्हणजे आपत्ती. आता कोणतीच घटना आपत्तीची तुम्हाला सांगून येत नाही. समजा या आपत्तीमध्ये दोन प्रकारच्या आपत्ती असतात, एक नैसर्गिक आपत्ती आणि एक मानवनिर्मित आपत्ती. नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप,
फ्लड, अर्थ वादळ आणि ज्वालामुखी, सुनामी यासारख्या घटना अंतर्भूत असतात. आता भूकंप आहे, भूकंप कधी तुम्हाला सांगून येत नाही, कधी पण काही पण होऊ शकते. पूर आहे, हेवी रेन झाला, पाणी वाढलं, पाण्याची पातळी वाढलं, पूर आला, त्यामुळे सुद्धा लॉस होऊ शकतो. इमारत पडली हेवी रेननी, त्यामुळे सुद्धा लॉस होऊ शकतो. त्यानंतर वादळ आहे, कधी कधी एखादं काहीतरी उडून निघून जाते, त्याच्यामुळे लॉस होऊ शकतो. सुनामी आहे, जर एखादं ज्या शहराला समुद्रकिनारा वगैरे लाभलेला आहे किंवा काही, इथे सुनामीची सुनामीची भीती असते. आणि फार रेअर केसमध्ये ज्वालामुखीची भीती असते. काही काही असे एरिया पृथ्वीतले असे आहे की जे सक्रिय असतात आणि अशा ठिकाणी सतत होत राहतं, जसं जापान वगैरे. हा देश जो आहे हा भूकंप प्रवणमध्येच बसलेला आहे. आता मानवनिर्मितमध्ये काय, मानवनिर्मितमध्ये आपत्ती आहे, तिथेही आपत्ती आली, युद्ध, त्यानंतर दहशतवाद, दंगल, तस्करी, भ्रष्ट मनोवृत्ती आणि विकृत मनोवृत्ती. आता युद्ध, मित्र, युद्धाचे प्रकार तुम्ही बघितलेच आहेत. आत्ता जस्ट या 10 वर्षाच्या आतमध्ये इराकचं युद्ध आपण बघितलं. इराक हा मेसोपोटेमिया संस्कृतीसाठी अत्यंत, इराक, इराण, तुर्कस्तान हे जे देश आहे, अत्यंत रिच असं कल्चर तिथं होतं कम्पेअर टू इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. अनेक दुर्मिळ वस्तू तिथे होत्या, युद्धामध्ये तो देश भरपूरला, अनेक म्युझियम लुटल्या गेली, अनेक म्युझियमच्या वस्तू युरोपमध्ये अमेरिकेमध्ये गेल्या, तस्करीला बळी पडल्या. त्यामुळे ही एक मानवी आपत्ती आहे. त्यानंतर दंगली होतात, धार्मिक तेढ, रेसियल, याच्यामध्ये दंगली होतात. आणि या दंगलीमध्ये एक दोन कम्युनिटी असतात, या दंगलीमधल्या ज्या कम्युनिटी आहे एकमेकाचं हेरिटेजसुद्धा नष्ट करून टाकतात. हे अत्यंत वाईट गोष्ट आहे. त्यानंतर दुसरं असं आहे दहशतवाद. दहशतवादाचे काय परिणाम आहे, बामियन बुद्धा जो आहे तो बामियन बुद्धाचं उदाहरण तुमच्या समोर आहे. 10 ते 12 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी बामियन बुद्धाला मिसाईलनं उडवून देण्यात आलं. कुशाण काळामध्ये जगातल्या सगळ्या उंच अशा त्या बुद्धाच्या दोन मूर्ती होत्या, एक विरोचनाची होती आणि दुसरी बुद्धाची होती. दोन्ही मिसाईल लावून त्यांना तोडण्यात आलं. तर दहशतवाद काय आहे, दहशतवाद हा एक एक गट दुसऱ्या गटाच्या याच्यामध्ये त्याचं किती इन्फिरियर आहे माझ्यापेक्षा, मी काऊन हे करू, त्यामुळे तो उडवून देत असतो. दुसरं तस्करी. प्रत्येक देशामध्ये असे बरेचसे असे काही अँटी सोशल एलिमेंट्स असतात, ज्यांना फक्त पैसा पाहिजे, तुमच्या देशाचं त्याला कल्चरल व्हॅल्यू किंवा काही काही महत्त्वाचं नाही, तो त्याला पैसा पाहिजे. मग तो रात्रीच्या मंदिरातून कोणत्या तरी मूर्तीची चोरी करेल, कुठून तरी काहीतरी हे करेल, आणि तो चोरट्या मार्गानं कोणत्या तरी मार्गानं देशातल्या देशात किंवा विदेशामध्ये तो ते विकेल. तर ही जी वृत्ती आहे तस्करी करण्याची, हे सुद्धा मानवी आपत्तीमध्ये समाविष्ट आहे. आणि संग्रहालयाला जास्त बळी पडलेलं आहे. भ्रष्ट मनोवृत्ती, हा तुम्हाला दुसऱ्या एका उदाहरणामध्ये जर सांगायचं असेल तर एखादं गॅलरी तुम्हाला उभं करायचं, मी एक फक्त म्युझियमच्या संदर्भामध्ये भ्रष्ट मनोवृत्तीच्या बाबतीत बोलत आहे, बाकी भ्रष्ट मनोवृत्ती अत्यंत. मी जर एखाद्या कन्स्ट्रक्शनमध्ये गेलं तर कन्स्ट्रक्शनमध्ये किती सिमेंट वापरलं, काय सिमेंट वापरलं, दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये येते की एक पूल पडला, गेल्या वर्षीच बांधला, एक वर्षामध्ये गेला, ती भ्रष्ट मनोवृत्तीचं उदाहरण आहे. तसं संग्रहालयामध्ये होतं. संग्रहालयामध्ये आता समजा समजून चाला की आता एक किल्ले संवर्धन सुरू आहे, त्या किल्ले संवर्धनामध्ये काही व्यक्तीला त्या किल्ले संवर्धनाचं किंवा आर्क्योलॉजीचं नॉलेजच नाही, असे ठेकेत असतात ते बांधतात. त्यामुळे काय, त्यांच्याकडून पैसा घ्यायचा असतो, बाकी त्याला नॉलेज वगैरे काही नसतं. ती एक भ्रष्ट मनोवृत्ती आहे की त्याला त्याच्यातलं काही नॉलेज नाही.
दुसरी गोष्ट अशी आहे की संग्रहालयाच्या बाबतीमध्ये एखादी वस्तू डिस्प्ले करायला त्याला ठेका देऊन दिला, आपण तो त्याच्या पद्धतीने करतो, एखादा आर्किटेक्ट आणतो काय करतो करून ठेवून देतो आणि तुम्हाला असं वाटते वा वा फार भरपूर केलेला आहे, पण त्याच्यात त्यानं काय मटेरियल वापरलं काय नाही. तुम्ही एक 100 रुपयाची वस्तू आहे तो 10 रुपयामध्ये तयार करून देतो, 90 रुपये घेतो, आतमध्ये काय केलेलं असतं तुम्हाला काहीच दिसत नाही. तर ही एक विकृत मनोवृत्ती. हा एक दुसरा एक हे आहे की बघा, मी आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की एखादा मॉन्युमेंट्स आहे, चांगलं मॉन्युमेंट्स आहे, किल्ला आहे किंवा काही आहे किंवा देऊळ आहे, ह्याच्यामध्ये तरुण लोक जाऊन काहीतरी एखादी ग्रॅफिटी तयार करतात, आकृती तयार करतात, मुलीचं नाव मुलाचं नाव काहीतरी लिहिणार, खराब करणार ते. तिथे जाऊन तुम्ही एखादं काहीतरी पॅकफूड घेऊन जाणार, खाऊन तिथं सगळं ते तुम्ही खाऊन घेतलं की त्यानंतर त्याचे रॅपर तिथंच फेकणार, चुकीचं आहे. त्यानंतर तुम्ही संग्रहालयामध्ये असं आहे, संग्रहालयामध्ये ज्या काही स्त्रीच्या मूर्ती असतात, फिमेल स्कल्पचर असतात, कधी कधी त्या इरोटिक असतात, आणि त्या इरोटिक असल्यामुळे प्रेक्षक नेमकं काय करतात, तिथं त्यांच्या ज्या विकृत मनोवृत्ती जागृत झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्याला कुठेतरी हात लावतात वगैरे, त्यामुळे काय होतं स्मॅशिंग होतं, आणि स्मॅशिंग झाल्यानंतर काय होतं तिथं एक डिटोरेट होणं सुरू होऊन जातं. हीसुद्धा एक अत्यंत सगळ्यात बेकार प्रवृत्ती आहे. तर याच्यावर आपत्ती जी आहे, याच्या आपत्तीवर रेमेडीसुद्धा उपायसुद्धा पाहिजे, काय करायला पाहिजे, हे तर आलं सगळं, आपण काय तयारीत असायला पाहिजे. तर त्याच्यावर आपत्तीपूर्व आणि आपत्ती उत्तर असे दोन उपाय आहे. आपत्तीपूर्व आपल्याला ते कळायला पाहिजे, संग्रहालय क्षेत्रामध्ये जे कोणी नोकरी करत असतील किंवा संग्रहालय असू द्या, ग्रंथालय असू द्या किंवा अजून एखादं इन्स्टिट्यूशन असू द्या ज्यांच्याकडे कलेक्शन आहे, अशा ह्याच्यामध्ये त्या लोकांनी एक सावधान अलर्ट राहिला पाहिजे की तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाची A1 कॅटेगरीतल्या वस्तू कोणत्या आहेत. त्या वस्तू इझिली ॲक्सेस होईल जेव्हा केव्हा अशी काही परिस्थिती येईल, जेव्हा केव्हा काही परिस्थिती उद्भवेल, एक नॅचरल कलॅमिटी जी असू द्या किंवा ह्युमॅन कलॅमिटी बाय ह्युमॅन हे असू द्या, त्यावेळेस ती ॲक्सेस करून लगेच आम्हाला काढता येईल ते बाहेर, ते करून ठेवणं अत्यंत माहीत आहे. रेस्क्यू ऑपरेशन टीम करून तुम्हाला तयार ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की त्या रेस्क्यू ऑपरेशन टीमला तुम्हाला आपत्ती व्यवस्थापनाचं कसं ट्रेनिंग करायला पाहिजे, दॅट इज ऑल्सो व्हेरी मस्ट, हे करून ठेवायला पाहिजे. तुमच्याजवळ ॲपरेटस पाहिजे, कोणते कोणते ॲपरेटस आहे, ते ॲपरेटस त्या काळामध्ये कोणतं करायचं, टॉर्च आहे किंवा अजून काही दुसऱ्या गोष्टी आहेत, त्या ऐन वेळेवर तुम्हाला दोर नाही सापडत, ऐन वेळेवर घे नाही सापडत असं नको, त्या सगळ्या गोष्टी करून ठेवायला पाहिजे. तुमच्याजवळ संपर्क पाहिजे, अथॉरिटीचे संपर्क पाहिजे, कलेक्टरचा संपर्क पाहिजे, कमिशनरचा पाहिजे, पोलीसचा पाहिजे, रेस्क्यू ऑपरेशनचा पाहिजे, सगळ्यांचे संपर्क पाहिजे तुम्हाला. तर हे कलॅमिटीपूर्व आणि कलॅमिटी उत्तर, त्यानंतर लॉस तर झाला, सगळं झालं, आपण त्याला काही करू शकत, नैसर्गिक आपत्ती आहे, पण त्या ज्या वस्तू आता ज्या काही उघड्यावर पडलेल्या आहेत, ज्या खराब झालेल्या आहे, कंटॅमिनेट झालेल्या आहे, ज्या छन्न प्रछन्न झालेल्या, त्या कशा लवकर कन्झर्व करता येईल, कशा त्यांना रेस्टोअर करता येईल, ते आपण करायला पाहिजे. तर हा झाला आपत्ती व्यवस्थापनाचा एक प्रकार. आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा मुद्दा असा की प्रशासन कसं असायला पाहिजे संग्रहालयाचं. प्रशासनामध्ये 3-4 घटक येतात. पहिलं म्हणजे परिसर व्यवस्थापन, सिक्युरिटी व्यवस्थापन, त्यानंतर फायनान्शियल व्यवस्थापन आणि कार्मिक, ज्याला पर्सनल व्यवस्थापन आपण असं म्हणतो. तर परिसर व्यवस्थापन आहे, या परिसर व्यवस्थापन म्हणजे काय, तर परिसर व्यवस्थापन त्याच्यामध्ये सगळ्यात गॅलरी आल्या, संग्रहालयाचा बाहेरचा प्रदेश आला, संग्रहालयाची इमारत आली, संग्रहालयाची इलेक्ट्रिसिटी कशी आहे ते आलं, संग्रहालयाच्या बाबतीमध्ये फायर प्रिव्हेन्शन किती आहे ते आलं, तुम्ही फायर प्रिव्हेन्शनसाठी काहीतरी करून ठेवलं आहे का त्याच्यावर लक्ष आलं, हे सगळ्या गोष्टी. क्लिनिंग कसं आहे तुमचं, दररोजचं क्लिनिंग काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी डे टू डे जो कार्यालय प्रमुख असतो त्याने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि ते संबंधित व्यक्तीकडून ते करून घ्यायला पाहिजे. आता एक पूर्ण गॅलरी आहे, त्याचं क्लिनिंग अत्यंत आवश्यक असतं.
ते क्लिनिंग किती प्रमाणात झालेलं आहे, का झालं नाही, त्यानंतर बिल्डिंगमध्ये काहीतरी बाहेर घेऊन गेलं, कुठेतरी बिल्डिंगला काहीतरी धोक्याची सूचना आली आहे का, बिल्डिंगवर काहीतरी झाडाचं उगवले आहे का, हे अत्यंत पाहणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर फायर प्रिव्हेन्शनचे कोणते, म्हणजे आपण त्याला म्हणतो डेटच्या बाहेर गेलेलं आहे का, कोणतं सिलेंडर आहे किंवा काही आहे, आउटडेटेड झालं आहे का, नाही तर त्याच्याकडे एकदा लावलं का आपण पाहत नाही, ते आउटडेटेड झालं आहे का, ते अत्यंत महत्त्वाचं आहे ते बघणे. नंतर फायर प्रिव्हेन्शनमध्ये हाऊस पाईप आहे का, पाण्याची व्यवस्था आहे का, ओव्हरहेड टँक आहे त्या ओव्हरहेड टँकमध्ये वॉटर आहे का, वॉटरचा सोर्स काय आहे तुमच्याकडे, ऐनवेळेवर एखादं फायर किंवा आग लागली तर तो ऐनवेळेवर काय, पाणीच नसेल तर काय करणार, ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या आहे या परिसर व्यवस्थापनामध्ये आहेत. दुसरं तुमचं सिक्युरिटी आहे. सिक्युरिटीमध्ये सुद्धा दोन पार्ट असतात, एक इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी आणि दुसरी ह्युमन सिक्युरिटी. ह्युमन सिक्युरिटीमध्ये शिफ्ट वाईज तुमचं काम करतं आणि इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी अत्यंत ते सावधान चालतच राहतं. त्याच्यामध्ये तुमचे सी सी टी व्ही कॅमेरे आले, बर्गलरी अराम अलार्म आला, स्मोक डिटेक्टर आलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं अद्ययावत ठेवायला पाहिजे. ह्याच्याकडे लक्ष जात नाही पण हे अत्यंत महत्त्वाचं आहे, ह्या त्या व्यवस्थापनानं अत्यंत त्या करून घेतलं पाहिजे. नंतर कार्मिक व्यवस्थापन. तुमच्याकडे दोन प्रकारचं स्टाफ असतं, एक इस्टॅब्लिशमेंटचा स्टाफ आणि दुसरा एक क्युरेटोरियल स्टाफ संग्रहालयाच्या बाबतीत. तर क्युरेटोरियल स्टाफ हा टेक्निकल स्टाफ म्हणून ओळखला जातो. टेक्निकल काय, तुमच्याकडे क्युरेटर कोण आहे, आर्टिस्ट कोण आहे, टेक्निकल असिस्टंट कोण आहे, फोटोग्राफर कोण आहे, टॅक्सीडर्मिस्ट कोण आहे, ह्या सगळ्यांनी आपापली ड्युटी त्या त्या पद्धतीने त्यांची स्ट्रिक्टपणे त्यांनी केलेली पाहिजे. आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट असेल, क्युरेटर असेल, डायरेक्टर असेल, त्याच्यावर त्याचं वचन वाढ पाहिजे. आता इस्टॅब्लिशमेंट सेक्शन जो आहे तो इस्टॅब्लिशमेंट सेक्शन त्यांचं काम पाहत बसेल, पण क्युरेटोरियल सेक्शन जो असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि त्याच्यामध्ये क्युरेटर जो असतो, हा क्युरेटर अत्यंत महत्त्वाचं पद आहे. त्याच्यामध्ये 1889 या पदाचं नाव क्युरेटर म्हणजे संग्रहालयाचं हे अमेरिकेमध्ये ठेवलं गेलं आणि तिथून मग सगळीकडे क्युरेटर हा शब्द आला. बराच मोठा इतिहास, तेव्हा सगळेच पदं नसतील कदाचित, पण क्युरेटर होतं 1889. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे काय, की क्युरेटर हा हर हुन्नरी असायला पाहिजे, प्रत्येक क्षेत्रात त्याचा तो विद्वान असायला पाहिजे, त्याच्यामध्ये लीडरशिप असायला पाहिजे, त्यालामध्ये परिस्थिती टॅकल करायची क्षमता असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. कारण त्याला सगळे विभाग, त्याला सिक्युरिटी घेऊन चालायचं आहे, त्याला क्युरेटोरियल टीम घेऊन चालायचं आहे, त्याला रेस्क्यू ऑपरेशन घेऊन चालायचं, त्याला आपत्ती व्यवस्थापन बघायचं आहे, सगळे व्यवस्थापन त्याला बघायचं आहे. क्लेवर माणूस पाहिजे, त्यामुळे तो जर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लीडरशिप असेल, दूरदृष्टी असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येईल तर तो एक रन करेल. नंतर एक व्यवस्थापन, वित्तीय व्यवस्थापन. कोणतंही संग्रहालय म्हटलं तर ते फंडिंग याच्याशिवाय चालत नाही. जनरली काय होतं, गव्हर्नमेंटचे जे काही संग्रहालय असतात ते गव्हर्नमेंटच्या फंडावर अवलंबून असतात, बाकी ते प्रयत्न करत नाही. परंतु बाकी प्रायव्हेट ऑटोनॉमस बॉडीचे जे संग्रहालय असतात त्यांना फंडाची चिंता असतं, ते फंड जनरेट करतात. कुठून करायचे, जनरेट करायला लागतं. सरकारी म्युझियम त्याच्याबद्दल थोडे शिथिल असतात, त्यांना काही हे नाही का आम्हाला फंड गव्हर्नमेंट मिळणार, पण बाकीच्या संग्रहालयाला फंड जनरेट करावा लागतो. तर हा जो फंड आहे तो जनरेट कसा करायचा, कुठून आणायचा फंड, संग्रहालय आणि गव्हर्नमेंटचे संग्रहालय असं तरीसुद्धा त्यांनीसुद्धा ह्या काही शक्यता पडताळून पाहिलेल्या पाहिजे की आता फंड आम्हाला करायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट सरकारवर अवलंबून चालत नाही, तुम्ही स्वतःचे काहीतरी फंड जनरेट करायला पाहिजे. आता याच्यामध्ये काय की एक नव्यानं एक संकल्पना आता निघाली आहे, मार्केटिंग म्युझियम शॉप. तुम्ही मार्केटिंग करू शकता, तुम्ही म्युझियम शॉप तर तुम्ही फंड घेऊ शकता, तुम्हाला करता येईल. नंतर दुसरा आहे तुमचं स्पॉन्सरशिप करू शकता, सौजन्य स्पॉन्सरशिप ॲडव्हर्टाईज करू शकता, त्या ॲडव्हर्टाईज तुम्ही त्याची ॲडव्हर्टाईज करू शकता तुमच्या मार्फत, त्याच्याकडून तुम्हाला फंड जनरेट होऊ शकतो, घेऊ शकता ते फंड. एवढंच लक्षात घ्यायचं आहे की तो फंड आपण घेतो किंवा आपण जे
मार्केटिंग करतो, ज्याचं स्पॉन्सरशिप आपण करतो आहे, त्याचं प्रोडक्शन कोणतं आहे, ते जर समाज विभाग विभागातक असेल त्याला तुम्ही हात नाही लावायचा आहे. तर या पद्धतीचे जे काही आहे तर हे अशा पद्धतीचं फंड तुम्ही जनरेट करू शकता. तर जनरली मॅक्सिमम जे काही महत्त्वाचे पार्ट आहे ते इथं आपण कव्हर केलेले आहे. आता एक शेवटचं मी तुम्हाला सांगतो की संग्रहालयाची का गरज, काय संग्रहालय का अस्तित्वास असायला पाहिजे, का महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतामध्ये संग्रहालयाला विशेष महत्त्व का आणि त्याची गरज का? मित्रांनो, भारतातील कलावस्तू सगळ्यात जास्त विदेशी संग्रहालयामध्ये आहेत. आपल्या संग्रहालयाच्या पेक्षा जे मास्टरपीस आहेत ते विदेशी संग्रहालयामध्ये आहेत. तर या विदेशी संग्रहालयामध्ये वस्तू गेल्या कशा? तर त्या मी आतापर्यंत ज्या पद्धतीने बोललो त्या पद्धतीने त्या गेल्या. ती एक मानवी आपत्ती म्हणा, भ्रष्ट मनोवृत्ती म्हणा किंवा काय, परंतु ज्या ब्रिटिश काळामध्ये गेल्या त्याला आपण हे नाव नाही देता येणार. भलाही त्या बाकीच्या संग्रहालयामध्ये असतील पण इंडियाच्या म्युझियमपेक्षा चांगल्या आहेत त्या तिथं. पण एवढंच फरक आहे की आपल्याला तिथं जाऊन पाहता येत नाही, जाणं मुश्किल आहे, खर्चिक आहे बाब. म्हणून आज लंडनच्या म्युझियममध्ये ज्या काही वस्तू आहे इट्स अ व्हेरी गुड इन कंडिशन. तिथं जाऊन तुम्ही लायब्ररी आहे तिथं बघू शकता. आपल्या इकडे लायब्ररीमध्ये फार कमी एसीचं हे दिसतं, तिकडे एसीशिवाय राहत नाही, त्यामुळे तिथला रेकॉर्ड टिकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की भारतामध्ये हा एक प्रकार झाला की वस्तू विदेशामध्ये गेल्या, इंग्रजाच्या काळापासून गेल्या, त्यानंतर त्या स्मगलरनी नेल्या, त्यांनी विकल्या. परंतु आपणसुद्धा किती अवेअर आहोत हे तरी तुम्हाला माहीत आहे का? बऱ्याचशा कॉपर प्लेट हे लोकांनी वितळवून, म्हणजे अज्ञान असल्यामुळे त्याचे दुसरे भांडे किंवा दुसऱ्या काही वस्तू तयार केल्या. अनेक दुर्मिळ वस्तू, दुर्मिळ नाणे वितळवून त्याच्या वस्तू तयार केल्या. तर हे अवेअरनेस आपलं आलं पाहिजे. हे अवेअरनेस कुठून येणार? संग्रहालयामार्फत हे अवेअरनेस तुम्हाला द्यावं लागेल, त्यांना सांगावं लागेल. जेव्हा हे जे अज्ञानपणा, जेव्हा तुम्ही महत्त्वाचे जे ज्याच्यातून इतिहास आपल्याला माहीत होऊ शकतो असा सोर्स जर तुम्ही डुबवून टाकला, वितळून टाकला, तर सोर्स कुठून मिळणार? सोर्स नाही आहे. बरोबर. कॉपर प्लेट जर गेली त्याच्यावर काय लिहिलं होतं तुमच्याजवळ माहीत नाही. कॉईन्स तुम्ही वितळून टाकले तुम्हाला माहीत नाही. अनेक वस्तू अशा आहे, मी तर अशा काही वस्तू पाहिल्या ज्या मूर्त्या वगैरे वगैरे युद्ध शिंदेकड राजाला एक पुतळा बारो म्हणून आहे, त्या पुतळ्यावर एका शेतामध्ये होती. त्या माणसाने तर अशा दुर्मिळ आणि अत्यंत सुबक अशा मूर्त्या पाटाच्या याला लावलेल्या होत्या. त्यामुळे ही जी मानसिकता ही कुठंतरी बदलली पाहिजे. त्यामुळे भारतामध्ये संग्रहालयाची अत्यंत गरज आहे. आणि हे संग्रहालय कुठल्याही वस्तू तुम्ही कुठेही भारतामध्ये कोणत्याही प्रदेशामध्ये असू द्या, ते संग्रहालय स्टेट लेवलचं असू द्या, नॅशनल लेवलचं असू द्या, जिल्हा लेवलचं असू द्या, प्रादेशिक लेवलचं असू द्या, त्या वस्तू तुम्ही दुर्मिळ तुम्ही जतन करायला पाहिजे. ज्या त्या एरियामध्ये असेल तिथल्या तहसीलदाराला सांगायला पाहिजे, तिथल्या कलेक्टरला सांगायला पाहिजे, तिथल्या जवळपासच्या संग्रहालयामध्ये त्या पाठवल्या पाहिजे. तेव्हा तुमचं हे जे आहे हे संग्रहालयाचं जे आहे किंवा वस्तूचं जे आपल्याला हानी आहे ते थांबेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आज परिचय संग्रहालयशास्त्राच्या या लेक्चरमधून मी केलेला आहे. संग्रहालयशास्त्राचा परिचय बहुतेक ज्या काही सांगायच्या ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या निश्चितच मी तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत. काही सुटल्या असतील छोट्या मोठ्या गोष्टी त्या नंतर कधी बोलता येईल हा तुम्ही वाचून घेऊ शकता. अनेक लायब्ररीमध्ये याचे पुस्तकं आहेत, ते तुम्ही वाचू शकता. तर माझं जे परिचय संग्रहालयशास्त्राचा ह्या विषयावरचं लेक्चर मी इथे थांबवतो. सिंधुजन अकॅडमी च्या वतीने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सिंधुजन अकॅडमीचे अध्यक्ष माननीय सुजितजी शिंदे आणि त्यांचे सहकारी यांचा मी अत्यंत आभारी आहे. या ठिकाणी मी माझे लेक्चरचे जे दोन शब्द आहे ते मी संपवतो. काही क्वेश्चन असतील, काही क्वेरी असतील तर त्या अवश्य तुम्ही मला विचारू शकता. नमस्कार.
पैठण वस्तू संग्रहालयाच्या बाबतीमध्ये काय आहे, मी तुम्हाला एक सांगू शकतो की आता ही वेळ नाही आहे, परंतु एखाद्या वेळेस मी तुम्हाला पैठण संग्रहालयामध्ये मी हँडल केलं, ते माझ्याच अंडरमध्ये होतं, त्यामुळे मी तिथली तुम्हाला माहिती निश्चित सांगेल. तुम्ही संपर्क करा आणि मी त्यावेळेस जरूर तुम्हाला माहिती सांगेल. माया शहापूरकर मॅडम, धन्यवाद मॅडम, तुम्ही अप्रिशिएट केलं, आनंद वाटला. महेंद्र कदम, धन्यवाद, थँक यू व्हेरी मच. संग्रहालय स्थापन करण्याचे उद्देश कोणते, तर याबद्दल मी आताच सांगितलं तुम्हाला. शेवटचा जो टॉपिक आहे, संग्रहालय स्थापन का करायला पाहिजे, कारण मी तुम्हाला सांगितलं की जे मास्टरपीसेस आहे आपलं कलेक्शन तिकडे आहे, आणि आपण जे आता मी तुम्हाला हे सांगितलं की आपलं जे काही अवेअरनेस आपल्यामध्ये नाही आहे, जसं मी आता शिलालेख किंवा ताम्रपत्र किंवा कॉईन्स याच्याबद्दल मी जे बोललो की हे कसे आपण याच्यामध्ये अज्ञानामुळे ते आपण हे कसे करतो आणि कसे नष्ट होते, एक इतिहासाचा पुरावा नष्ट होतो, त्यामुळे संग्रहालय स्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचं हे उद्देश तर आहेच, डॉक्युमेंटेशन कन्झर्वेशन हे तर आहे, हा महत्त्वाचा आहे. थँक्यू सुहास नाईक, तुम्ही आत्ताच मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. पंकज रामचंद्र बावीसकर, थँक यू व्हेरी मच, आनंद वाटला, तुम्ही अप्रिशिएट केलं. सुहास नाईक, तुम्ही धन्यवाद दिल्याबद्दल, आनंद वाटला. म्युझियम डेव्हलपमेंटबद्दल मी निश्चित सांगेन, आता माझा समय संपलेला आहे. तुम्ही मला असाही तुम्ही कधीही काही कॉन्टॅक्ट केला किंवा अचानक असा काही दुसरा एखादा असा एक इन्सिडेंट किंवा असा जर मला एक संधी मिळाली, तर मी निश्चितच सांगेन. किरण वराडे, तुम्हाला याबद्दल मी माहिती देईल, नो प्रॉब्लेम. या शास्त्रामध्ये नोकरीच्या संधी किती आहेत? निश्चितच या शास्त्रामध्ये भरपूर नोकरीच्या संधी आहेत. मी तो म्हणतो पुरातत्वशास्त्रापेक्षा या शास्त्रामध्ये जास्त आहे, कारण अनेक ठिकाणी तुम्हाला संग्रहालय स्थापन होतील. या संग्रहालयामध्ये नुसतं संग्रह अनेक विंग्स असतात, याच्यामध्ये डिस्प्ले असतो, याच्यामध्ये आर्टिस्ट लागतो, याच्यामध्ये केमिस्ट लागतो, याच्यामध्ये कन्झर्वेटर लागतो, फोटोग्राफर लागतो, अनेक लोक याच्यामध्ये येऊ शकतात. याच्यानंतर मास लेवलवर जर तुम्हाला काही करायचं असेल, तर गाईड लेक्चरचं ट्रेनिंग तुम्ही करून, ते सुद्धा आता गाईड लेक्चरचं एक धोरण आहे की जे रजिस्टर झालेले गाईड लेक्चरर आहे, त्या गाईड लेक्चरर तुम्ही तिथे नियुक्त झाले, तर ते सुद्धा एक स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होईल तुम्हाला. त्यामुळे नोकरीच्या संधी इथं आहेत, भरपूर आहेत. थँक्यू व्हेरी मच सुजित शिंदेजी, आनंद वाटला तुम्ही हा प्रश्न विचारला. सचिन शिंदे, मला धन्यवाद दिल्याबरोबर तुमचं अभिनंदन, आनंद वाटला. मला वाटते कोणाच्या आता क्वेरीज किंवा प्रश्न असे दिसत नाहीत, त्यामुळे मी रजा घेऊ इच्छितो आणि इथे माझा लेक्चर मी संपवतो. धन्यवाद, नमस्कार.